गुड इवनिंग ऑल, सगळ्यांना आवाज क्लिअर आहे का? आवाज होतोय का सर्वांना क्लिअर? लगेच रिस्पॉन्ड करा, आपण लेक्चरला सुरुवात करूयात. आवाज आवाज क्लिअर आहे? व्हिडिओ क्लिअर आहे? आमचा सेटअप आपण बदललेला आहे, त्यामुळे आवाज क्लिअर आहे का ते सांगा फक्त मला. संपूर्ण रिव्हिजन होईल का? येस, ऑफकोर्स संपूर्ण. आपण सगळ्या टॉपिकला कव्हर करणार आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील याची चर्चा आपल्याला तिथं करायची आहे. सो काळजी करू नका, रिव्हिजन तुमची पूर्ण होईल. येस, करायच चालू. चालेल. गुड इव्हनिंग ऑल, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कालचं लेक्चरला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक जो आहे त्याला सुरुवात करूयात. काल आपण फर्स्ट पार्ट बघितला होता, त्याच्यामध्ये आपण भारताच्या भूगोलाची चर्चा केलेली आहे आणि बऱ्याचशा लोकांनी त्या नोट्स तिथनं डाउनलोड पण केलेल्या आहेत. त्याच्या बाहेर काय करू नका. भारताच्या भूगोलासाठी तर स्पेसिफिकली सांगेल मी, प्रश्नांची संख्या थोडीशी कमी आहे आणि त्या नोट्स अति जास्त आहेत. सो त्याच्या बाहेरचं काहीच पडणार नाही आणि जरी पडलं तरी ते कुणालाच येणार नाही, त्यामुळे फक्त तेवढं केलं तरी सुद्धा चालेल. आज आपण दुसऱ्या पार्टला सुरुवात करतोय. दुसरा जो पार्ट आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलाचा आहे. कंबाईंड एक्झामसाठी महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रचंड प्रश्न विचारले जातात. 7-8 प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या भूगोलावर स्पेसिफिकली ते विचारत असतात, त्याच्यामुळे आजचं लेक्चर जास्त महत्त्वाचं ठरेल. ओके, सो सुरुवात करूयात. आपलं आजचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते महाराष्ट्राचे ठरलेले जे 12-13 टॉपिक आहेत त्या सर्वांना आपल्याला कव्हर करायचं आहे. त्याच्यावर ज्या पद्धतीनं आयोग प्रश्न विचारतोय त्या संदर्भामध्ये आपल्याला सगळं प्रिपरेशन जे आहे ते तिथं करायचं आहे. लेक्चरला सुरुवात करूयात. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आज आपण जे काही नकाशे बघणार आहेत ते नकाशे या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा. ओके, नसेल पुस्तक तर तुम्ही घेऊ शकता, ते सर्व नकाशे याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, ज्ञानदीप महाराष्ट्राचं अॅटलस हे बुक आहे, हे दुसरं पुस्तक, याच्यामध्ये नोट्स पण आहेत त्या नकाशांसोबतच. सो दोनपैकी कोणतं तरी एक पुस्तक तुम्ही तिथं रेफर करू शकता. पुढे जाऊयात. या लेक्चरच्या नोट्स मी ई भूगोलच्या चॅनलवर टाकलेले आहेत. ओके, बऱ्याचशा लोकांनी तिथनं बघितलेले आहेत. सो तिथनं तुम्ही त्या लेक्चर नोट्स सुद्धा तिथं बघू शकता. ओके, सुरुवात करूयात. पहिला जो टॉपिक आहे तो आहे आपला प्रशासकीय स्वरूपाचा. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्व्हिस करायची आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं प्रशासकीय स्वरूप माहीत असणं गरजेचं. म्हणून आयोग प्रश्न कंटिन्युअसली या टॉपिकवर विचारत असतो. ओके, हा टॉपिक थोडासा मोठा आहे बाकीच्यांपेक्षा, कारण इथं व्हेरिएबल्स खूप जास्त आहेत. त्याच्यामुळं सुरुवात जी आहे अभ्यासाची या प्रशासकीय स्वरूपालाच धरून करा. जर केलेलं नसेल तर महाराष्ट्राचा ब्लँक नकाशा घ्या, सगळे जिल्हे तोंडपाठ करून टाका आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलाकडे जाणं गरजेचं ठरेल. ठीक आहे, सो प्रशासकीय स्वरूप बघूयात. प्रशासकीय स्वरूप बघत असताना आपल्याला पहिली जी गोष्ट बघायची आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं भारतामध्ये असणारं स्थान सगळ्यांना नकाशात दिसत असेल, राईट? महाराष्ट्र आपण इथं वेगळ्या कलरमध्ये दाखवलेला आहे आणि त्याच्या शेजारी शेजारची जी राज्य आहेत महाराष्ट्राच्या त्या ग्रीन कलरमध्ये दाखवलेली आहेत. महाराष्ट्राचं स्पेसिफिकली जर कौतुक सांगायचं झालं तर महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्याचं काम तिथं करतो. लोकेशन जर सांगायची झाली तर महाराष्ट्र हा दक्षिण दिशेला आहे, त्याचबरोबर पश्चिम दिशेला आहे. सो दक्षिण पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान येणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र असणार आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला मग राज्य आपल्याला दिसतं. ओके, महाराष्ट्राची किनारपट्टी त्याच्यामुळे महत्वाची ठरते. ही गोष्ट लक्षात घ्या, नकाशा प्रॉपरली बघून घ्या. इतर राज्यांचा, आजूबाजूच्या राज्यांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या वरच्या बाजूला, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आपल्याला गुजरात राज्य आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश राज्य दिसते, महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला छत्तीसगड राज्य आपल्याला दिसणार आहे, दक्षिणेला तेलंगणा, कर्नाटक आणि एक छोटस राज्य बघा इथं गोवा, राईट? ही महाराष्ट्राच्या आजूबाजूची राज्य आहे. पुढच्या टॉपिक कडे जाऊयात. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र राज्य निर्मिती. महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन जो आहे तो आपण 1 मेला साजरा करत असतो, बरोबर? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आपल्याला सांगता येतं. कंबाईंडमध्ये ही तारीख त्यांनी बऱ्याचदा विचारलेली आहे.
किंवा एकच अनालिसिस तुम्ही केला असेल तर लक्षात येईल. ओके, साधा प्रश्न ते विचारतात. सो महाराष्ट्राची निर्मिती जी आहे ती निर्मिती बघणं गरजेचं आपल्याला ठरेल. महाराष्ट्र राज्याची स्थापना आपण 1 मे 1960 सांगतो, पण त्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. ओके, इंग्रजांच्या काळापासून सुरुवात करूयात. 1937 मुंबई प्रांताची स्थापना झालेली आपल्याला सांगता येते. वर्ष महत्वाचं आहे. 1937 मुंबई प्रांत अस्तित्वामध्ये आलं. 1947 ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस या मुंबई प्रांताचं रूपांतर मुंबई राज्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. तारखा लक्षात राहायला सोपं आहे. 37-47 10 वर्षांचा गॅप तिथं आहे. त्याच्यानंतर 1956 स्टेट रिऑर्गनायझेशन झालं होतं. फाजल अली कमिशन आलं होतं. फाजल अली कमिशनच्या रिकमेंडेशननुसार भारतामधली असणारी जी राज्य आहेत या राज्यांना आपण पुन्हा एकदा रिऑर्गनाइज केलं होतं. सो 1956 ज्यावेळेस महाराष्ट्राचा विषय त्यांनी घेतला त्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरात असं द्विभाषिक मुंबई राज्य त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आपल्याला दिसतं. तिथून पुढे महाराष्ट्राची चळवळ प्रचंड पेटलेली आपल्याला दिसते आणि चळवळीच्या अंती 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आपल्याला सांगता येते. सो तारखा लक्षात ठेवा. 1937 मुंबई प्रांत, 1947 मुंबई राज्य, 1956 द्विभाषिक मुंबई राज्य आणि 1960 जे आहे तिथं महाराष्ट्र राज्याची स्थापना. 1 मे 1960 तारीख विसरायची नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्रामधले जिल्हे पण आपल्याला तिथं बघावे लागते. ओके, आजचा जर विचार केला तर 36 जिल्हे आपल्याला सांगता येतात, पण महाराष्ट्र एस्टॅब्लिश झाल्या झाल्या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे अस्तित्वात होते. हा जुन्या जिल्ह्यांचा नकाशा तिथं दिलेला आहे. याच्यामध्ये बरेचसे जिल्हे मिसिंग आपल्याला दिसणार आहेत कारण तिथून पुढे जिल्हा निर्मिती वेगवेगळ्या पद्धतीनं झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे, सो मिसिंग जिल्ह्यांचा विचार केला तर बघा इथं उस्मानाबाद हा एक मोठा जिल्हा दिसतोय. ओके, आता त्या काळी उस्मानाबाद, आजचा विचार केला तर धाराशिव आपण म्हणतो, याच्यामधून लातूर जिल्हा वेगळा झाला होता. त्याच्यानंतर इथं चांदा जिल्हा दिसतोय. ओके, पुढे याचा चंद्रपूर आणि गडचिरोली असे दोन जिल्हे तिथं आपल्याला सांगता येतात. इथं भंडारा एकच जिल्हा दिसतोय. या भंडाऱ्यातनं गोंदिया वेगळा झालेला आपल्याला दिसेल. राईट, त्याच्यानंतर अकोल्यामधनं वाशिम जिल्हा वेगळा झाला. परभणीमधून हिंगोली जिल्हा वेगळा झाला होता. औरंगाबाद मधून जालना जिल्हा वेगळा झालेला आपल्याला दिसतो. धुळ्यामधून नंदुरबार जिल्हा वेगळा झालेला आहे. इथं ठाणे जिल्हा आपल्याला सांगता येतो. ठाण्यामधून पालघर हा जिल्हा वेगळा झालेला दिसतो. आधी ग्रेटर बॉम्बे नावाचा एकच जिल्हा होता. राईट, या एकाच जिल्ह्यामधून पुन्हा दोन वेगवेगळे जिल्हे बाहेर पडले. मुंबई, आजचं मुंबई आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे आपल्याला तिथं सांगता येतील. आणि खाली ज्यावेळेस आपण रत्नागिरीकडे बघतो एकच मोठा रत्नागिरी जिल्हा आपल्याला दिसणार आहे. तिथं सिंधुदुर्ग जिल्हा आपल्याला सांगता येईल. राईट, सो 19 जिल्ह्यांची निर्मिती जी आहे ती तिथं झाली. 36 होते आधी 26 होते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते असं पण विचारतील महाराष्ट्र स्थापन झाले झाल्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या सांगा. साधा प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, सो 26 ते 36 आपण ते बघूया थोडं. महाराष्ट्राच्या राजधानीचा विचार केला तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आपल्याला तिथं सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राच्या विस्ताराचा. जसं आपण भारताचा विस्तार बघितला होता तसाच महाराष्ट्राचा विस्तार बघणं गरजेचं आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार कसा आहे. ओके, अक्षवृत्त रेखावृत्त त्यांनी बऱ्याचदा विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही जेवढे पण एक्झाम देणार आहेत कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये हा प्रश्न 100% पडणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आयुष्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला एकदा सोडवायचाच आहे. समजून तोंडपाठ करून टाका. राईट, अक्षवृत्तीय विस्ताराचा जर विचार केला तर 15° 44' उत्तर अक्षवृत्त ते 22° 6' उत्तर अक्षवृत्त. 15° 44' ते 22° 66' किंवा 22° 6' याच्या दरम्यान महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आपल्याला सांगता येतो. रेखावृत्तीय विस्ताराचा ज्यावेळेस आपण विचार करतो 72°36' ते 80°54' 72° 36' ते 80° 54' याच्या दरम्यान रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो महाराष्ट्राचा इथं सांगता येईल. हे 4 आकडे तोंडपाठ पाहिजेत. याला काहीही अल्टरनेटिव्ह नाहीये. ते विचारतायत करणं गरजेचं आहे. 15° 44' 22° 6' 72° 36' 80° 54'. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट इथं महाराष्ट्राचं क्षेत्रफळाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 30,77,13 किंवा 3,07,713 चौरस किमी स्क्वेअर किलोमीटर. 3,07,713
13 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. भारताचं 32 87 263 होतं, 30 77 13 महाराष्ट्राचं आहे, लक्षात राहील. त्याच्यानंतर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण लांबीचा विचार केला तर पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, दक्षिण उत्तर लांबी 730 किलोमीटर आहे, आणि महाराष्ट्राला लाभलेला जो समुद्र किनारा आहे हा समुद्र किनारा 720 किलोमीटरचा आपल्याला सांगता येईल. 800 730 आणि 720 हे आकडे विसरायचे नाहीत. महाराष्ट्र वार्षिकी 2019 मधले आकडे आहेत, बरोबर. पुस्तकांमध्ये इथं व्हेरिएशन दिसून येतं, पुस्तकं जुनी आहेत, ओके. नंतर आपण सॅटेलाइटचा वापर करून पुन्हा एकदा महाराष्ट्राची मापं घेतलेली आहेत, म्हणून वार्षिकीमध्ये हे नवीन आकडे दिसतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या नकाशाकडे जाऊ. पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न ते विचारत असतात, राईट. महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजूला कोणती नैसर्गिक सीमा आहे. दोन पद्धतीच्या सीमा असतात. पहिली सीमा राजकीय असते, म्हणजे महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणारी राज्य, आणि दुसरी असते नैसर्गिक सीमा, म्हणजे महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणारे जे काही नैसर्गिक फेनॉमेनॉन आहेत, जे काही लँडफॉर्म्स आहेत, त्या लँडफॉर्मविषयी ते चर्चा तिथं करत असतं. आणि हा आवडीचा टॉपिक आहे, याला स्किप करायचा नाही, लक्षात राहील, ओके. सो दिशा बघून घेऊयात आपण. पहिल्यांदा पूर्व दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, दक्षिण दिशा आहे आणि उत्तर दिशा आहे. त्याचबरोबर आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा दिशा आपल्याला सांगता येतील. आता वरून सुरुवात करूयात, उत्तरेकडून सुरुवात करूयात. इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ डोंगर रांग ही महाराष्ट्राच्या उत्तरेकडे त्याचबरोबर वायव्य दिशेला सांगता येईल. प्रश्न आयोग कसा विचारतोय उत्तरे का वायव्य हे प्रॉपरली वाचा, कारण दोन्ही ऑप्शन्स तिथं बरोबर लागतात. उत्तरेकडे पण दिसतं आणि वायव्येकडे पण दिसतं. आपण उत्तर पाठ करायचं आणि वायव्य ऑप्शनमध्ये असेल तर गडबड करायची नाही, त्याच्यामुळं स्पेसिफिकली सांगतोय. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या आपल्याला दिसणार आहेत, ठीक आहे. इथं तोरणमाळ डोंगर आहेत, इथं गाविलगड टेकड्या आपल्याला सांगता येतात. ज्यावेळेस आपण गोंदिया जिल्हा किंवा ईशान्येकडे जाणार आहोत इथं दरकेसा टेकड्या आपल्याला सांगता येतात. गोंदिया जिल्ह्यामध्ये या दरकेसा टेकड्या आहेत. गोंदियामध्ये कोणत्या टेकड्या आहेत किंवा दरकेसा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला, ओके. दरकेसा नाव विसरायचं नाही. त्याच्यानंतर पूर्व दिशेचा आपण विचार केल्यानंतर गडचिरोली जिल्हा आपल्याला सांगता येईल. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोल, सूर्जागड आणि भामरागड या तीन टेकड्यांचा समूह आपल्याला दिसून येतो. सगळ्यात वर दरकेसा, त्याच्याखाली चिरोल, त्याच्याखाली सूर्जागड, त्याच्याखाली भामरागड टेकड्या आपल्याला सांगता येतात, लक्षात राहील. याला जोडूनच इथं वर काय आहे, सातपुडा पर्वतरांगे, बरोबर. सातपुडा पर्वतरांगे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. याला जोडून पुढचा प्रश्न विचारला जातो. फक्त कसं होतं बघा, आधी जे प्रश्न विचारले जायचे ते टेकड्यांवर विचारले जायचे, पण गेल्या 1-2 वर्षांमध्ये त्यांनी नद्यांवर सुद्धा प्रश्न विचारायला चालू केलेले आहेत. आता टेकड्यांचे प्रश्न संपले त्यांच्याकडचे, आता ते नद्यांवर शिफ्ट झालेत. सो भारताच्या कोणत्या दिशेला, सॉरी महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणती नदी वाहते असा प्रश्न ते विचारू शकतात, ओके. सो सुरुवात करूयात. नद्यांचा जर विचार केला तर तापी नदी उत्तरेकडून वाहताना आपल्याला दिसते, राईट. उत्तर दिशेला असणारी नदी कोणती आहे, मग तापी नदी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला छत्तीसगड मधून वाहत येणारी इंद्रावती नदी सांगता येते, राईट. आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला प्राणहिता नदी आपल्याला सांगता येईल. इंद्रावती आणि प्राणहिता या नद्या विसरायच्या नाहीत. त्याचबरोबर इथून वाहत जाणारी गोदावरी नदी जी आहे, ही गोदावरी नदी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. सो इथं गोदावरी नदीचा सुद्धा आपल्याला रेफरन्स जो आहे तो देता येईल. प्राणहिता नदी गोदावरीची उपनदी आहे, इंद्रावती गोदावरीचीच उपनदी आहे, ठीक आहे. ज्यावेळेस आपण दक्षिणेकडे येतो, दक्षिणेकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बाउंड्रीवर भीमा नदी वाहताना आपल्याला दिसते, ठीक आहे. ही भीमा आणि तापी या दोन नद्या विसरू नका, ऑलरेडी याच्यावर प्रश्न मागच्याच वर्षी विचारलेला आहे. सो आता शिल्लक राहिलेल्या तापी नदी सांगता येईल आणि भीमा नदी आपल्याला सांगता येईल. कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये सगळ्यात उत्तरेकडे दमणगंगा नदी आहे, दमणगंगा, आणि सगळ्यात दक्षिणेकडे तेरेखोल नदी आपल्याला दिसेल, ठीक आहे. सो ही दमणगंगा आली की समजायचं महाराष्ट्र सुरू झाला,
तेरेखोल गेली की समजायचं महाराष्ट्र संपला. दमणगंगा तेरेखोल कोकणापुरतं मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे तापी नदी वाहते, दक्षिणेकडे भीमा नदी सांगता येईल आणि या बाजूला इंद्रावती प्राणहिताचं कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला सांगता येईल. ह्या झाल्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. अजून एक सीमा राहिली आहे महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेचा. जर विचार केला तर पश्चिम दिशेला काय सांगता येतो मग आपल्याला? अरबी समुद्र. ठीक आहे, आता हे क्वाईट ऑब्व्हियस आहे. अरबी समुद्र विसर म्हणजे आपण लॉजिकवर पण तिथं काढू शकतो. याच सोबत महाराष्ट्राची कोणती सीमा किती किलोमीटरची आहे याच्यावर सुद्धा आपण एखादा प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. आजपर्यंत विचारलेला नाहीये पण विचारू शकतात. ओके, गव्हर्नमेंट डॉक्युमेंटमध्ये घेतलेला आहे. उत्तर सीमेचा विचार केला तर 1725 किलोमीटरची उत्तर सीमा आपल्याला ही पूर्ण सांगता येईल. 1725 किंवा 1775 लक्षात ठेवा. पूर्व सीमा जी आहे ती 750 किलोमीटरची आपल्याला सांगता येते. दक्षिण सीमा जी आहे ती 1875 किलोमीटरची आपल्याला सांगता येईल. ओके, आणि पश्चिम सीमा जी आहे ती 825 किलोमीटरची आपल्याला सांगता येईल. सो याच्यावरून अजून एक प्रश्न डिझाईन होतो, सर्वात जास्त कोणत्या दिशेची सीमा आहे, सर्वात कमी कोणत्या दिशेची सीमा आहे. राईट, सर्वात जास्त म्हणलं तर दक्षिण म्हणणार, सर्वात कमी म्हटलं तर पूर्व सीमा आपल्याला सांगता येईल. हे एक वाढीव तिथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढं महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणारे जिल्हे यांचा, सॉरी, महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणारी राज्य आणि त्या राज्यांना लागून असणारे जिल्हे यांचा विचार आपल्याला करावा लागेल. ठीक आहे, तो पहिला नकाशा जो आपण बघितला होता त्या पहिल्या नकाशामध्ये राज्यांची चर्चा तर आपण ऑलरेडी केलेली आहे. पुन्हा एकदा करूया. राईट, या बाजूला गुजरात राज्य आहे. ओके, उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्य आपल्याला सांगता येतं. पूर्व दिशेला छत्तीसगड राज्य आपल्याला सांगता येतं. त्याच्या खाली तेलंगणा राज्य आहे. तेलंगणाला चिटकून खाली कर्नाटक राज्य. राईट, आणि सगळ्यात शेवटी गोवा राज्य इथं आपल्याला सांगता येईल. हा सोपा प्रश्न त्यांनी विचारलाय. राईट, कोणत्या दिशेला कोणतं राज्य ते विचारतात. वायव्य दिशेचं गुजरात फक्त लक्षात ठेवा. राईट, याला जोडून दुसरा प्रश्न येतो की दोन राज्य कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना लागून आहेत. गडबड इथं उडते बघा. ठीक आहे, दोन राज्यांचा जर विचार केला आणि जिल्ह्यांचा जर विचार केला तर इथे वेगळ्या कलर कोडिंगमध्ये ते दाखवले. ओके, नंदुरबार आणि धुळे हे जे दोन जिल्हे आहेत हे दोन जिल्हे गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना लागून दिसतात. गडबड इथं काय होते माहितीये का? नंदुरबारचं आपण लॉजिक तिथे डेव्हलप करू शकतो. नंदुरबार क्वाईट ऑब्व्हियस आहे पण त्याच्या खाली असणारा जो धुळे आहे त्याला पण दोन राज्य लागून आहेत. इथं गडबड उडते. तो हा धुळे विसरायचा नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गोंदिया राज्य आपल्याला, सॉरी, गोंदिया जिल्हा आपल्याला सांगता येतो. छत्तीसगड तेलंगणामध्ये गडचिरोली जिल्हा आपल्याला सांगता येईल. या गडचिरोली सीमा छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना लागून असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर तेलंगणा कर्नाटक नांदेडपासून सुरू होणार आहे. या नांदेडवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. कर्नाटक राज्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. ऑप्शन नांदेड त्याच्यामध्ये होता. ठीक आहे, जसा आपण धुळ्याचा इथं विचार केला होता तसाच इथं नांदेडचा सुद्धा विचार करा. हे नांदेड राज्य जे आहे ते तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्यांना लागून असलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर खाली सिंधुदुर्ग जिल्हा, हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो कर्नाटक आणि गोवा या दोन राज्याला लागून दिसतो. इथं पण एक कॉन्ट्राडिक्शन दिसून येतं. गोवा राज्याला फक्त सिंधुदुर्ग जिल्हाच लागून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचीच बाउंड्री गोव्याला लागते. कोल्हापुराचा तिथं संबंध येणार नाही. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, धुळे, नांदेड आणि कोल्हापूर. हा कोल्हापूर गोव्याला लागून नाही, विसरली नाही पाहिजे. याला जोडून अजून एक प्रश्न, कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या राज्याला सर्वात जास्त जिल्ह्यांची सीमा लागून आहे. ओके, मोजूयात एकदा आपण. गुजरातचा जर विचार केला तर गुजरातला पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार हे चार जिल्हे आपल्याला दिसतात. मध्य प्रदेशकडे गेलो आपण तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आठ जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेशला लागून आहेत. या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गडबड होईल. अकोला आणि वर्धा हे जिल्हे आपण कन्सिडर करतो. आता पश्चिम महाराष्ट्रामधली जी लोकं आहेत, ओके, अभ्यास जर व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचलेले नसेल तर या अकोल्यामध्ये आणि वर्ध्यामध्ये गडबड करू शकतात. सो स्पेसिफिकली लक्षात ठेवा, अकोला आणि वर्धा
हे कोणत्या दुसऱ्या राज्याला लागून नाहीत हे लँडलॉक जिल्हे आपल्याला सांगता येतील. स्पेसिफिकली या गोष्टी लक्षात ठेवा, ऑप्शन्समध्ये इथं गडबड होईल. छत्तीसगडमध्ये गोंदिया आणि गडचिरोली हे दोन जिल्हे आपल्याला सांगता येतात. तेलंगणामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, 1, 2, 3 आणि 4 जिल्ह्यांच्या सीमा आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर कर्नाटकचा विचार केल्यानंतर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटकला लागून आहेत आणि गोवा राज्याला फक्त सिंधुदुर्ग एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे. मग प्रश्न विचारला जाईल, सर्वात जास्त कुणाला लागून आहे, सर्वात कमी कुणाला लागून आहे. मध्य प्रदेश आणि गोवा ही दोन राज्य विसरायची नाही. अजून एक प्रश्न विचारला जाईल, एक समान जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्यांना लागून आहेत. तेलंगणाला पण 4 आहेत, गुजरातला पण 4 आहेत, लक्षात राहील. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्याकडे जाऊयात. पुढे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग याच्यावर सुद्धा ते प्रश्न विचारतात. ठीक आहे, महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाचा एक ब्लँक नकाशा ते देतील आणि तो विभाग कोणता असा प्रश्न ते तिथं विचारणार आहेत. ओके, सो शेप थोडेसे बघून घ्या, त्यामुळे वेगवेगळी कलर कोडिंग तिथं केलेली आहे. कोकणावर प्रश्न आला तर साहजिक आहे, कोकणावरचा प्रश्न आपला चुकणार नाही. ओके, आपला सरळ चिंचोळा विभाग आहे, सहसा सहजासहजी कोणीही ते उत्तर सांगू शकतं. पण नंतरचे जे प्रशासकीय विभाग आहेत तिथं थोडीशी गडबड उडायला सुरुवात होणार आहे. कोकणाच्या शेजारी असणारा जो प्रशासकीय विभाग आहे त्याला आपण म्हणतो पुणे. हा पुणे त्रिकोणाचा आहे असं लक्षात ठेवा. ओके, या पुण्यावर अजून प्रश्न त्यांनी विचारलेला नाही, त्यामुळे विचारला जाऊ शकतो. हा पुणे विभाग जो आहे तो त्रिकोणाकृती आपल्याला सांगता येईल. ओके, त्याच्यानंतर वर असणारा हा जो ग्रीन कलरमध्ये दिसणारा विभाग आहे याला आपण म्हणणार आहे नाशिक प्रशासकीय विभाग. राईट, या नाशिकवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, याचं चित्र दिलं विभाग कोणता त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर पुढचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभाग. औरंगाबाद म्हणा किंवा आता याला आपण काय म्हणणार आहे संभाजीनगर म्हणणार. ठीक आहे, सो हा संभाजीनगर विभाग जो आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे, याच्यावर पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा अमरावती विभाग, या अमरावतीवर अजून प्रश्न आलेला नाही. अमरावती विभाग, पुणे विभाग विसरायचं नाही. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो विभाग आहे तो म्हणजे आपला नागपूर प्रशासकीय विभाग, येल्लो मध्ये दाखवलेला, लक्षात राहील सगळ्यांना. आकार कळाल्यानंतर त्यातले जिल्हे पण बघून घ्या. गडबड कुठं उडणार आहे, या दोन प्रशासकीय विभागांमध्ये उडणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित बाउंड्रीज बघून घ्या. औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड असा हा औरंगाबाद प्रशासकीय विभाग पसरलेला आपल्याला दिसतो. हिंगोली नांदेडचा समावेश औरंगाबाद विभागामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश तिथं होतो. अमरावती विभागाचा विचार केला तर बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे 3 जिल्हे लक्षात आपल्याला ठेवावे लागतील. ओके, सो ही बाउंड्री तेवढी प्रॉपरली बघून घ्या, इथं गडबड उडू शकते प्रश्न आला तर. त्याच्यानंतर एकूण प्रशासकीय विभागांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आपल्याला सांगता येतील. याच्यातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने बघितलं तर औरंगाबाद किंवा संभाजीनगर प्रशासकीय विभाग आपल्याला तिथं सांगता येईल. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. बाकी त्याचे शेप्स एकदा प्रॉपरली बघून घ्या, शेप्सवर प्रश्न ते विचारत असतात. सो टेबल फॉर्ममध्ये आहे महाराष्ट्रामधले 6 प्रशासकीय विभाग. सर्वात पहिला याला कोकण प्रशासकीय विभाग किंवा मुंबई प्रशासकीय विभाग सुद्धा म्हटलं जातं. ओके, याच्यामध्ये 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. 7 जिल्हे कोणते कोणते, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. इथं सर्वात मोठा जिल्हा जो आहे क्षेत्रफळाने तो म्हणजे रत्नागिरी. ठीक आहे, तो क्रम त्याच पद्धतीने दिलाय बघा, क्षेत्रफळ जसं कमी होत जाईल तसं जिल्ह्यांचा क्रम आहे. सगळ्यात मोठा रत्नागिरी आहे, सगळ्यात छोटा मुंबई शहर आपल्याला पॉईंट ऑफ बेसिस सांगता येईल. त्याच्यानंतर तालुक्यांची संख्या बघितली तर 50 आहे आणि महाराष्ट्राच्या 10% क्षेत्रफळ या कोकणानं व्यापलेलं आपल्याला दिसतं. दुसरा प्रशासकीय विभाग जो आहे तो आहे पुणे प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे 5. सर्वात मोठा जिल्हा पुणे, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर सातारा, सांगली आणि कोल्हापूर. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर 2-4 वेळा म्हणा पाठवून जाईल. सो 5 जिल्हे जे आहेत या पुणे विभागामध्ये आपल्याला दिसणार आहेत.
एकूण तालुक्यांचा विचार केला तर 58 तालुके आपल्याला सांगता येतात. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 16.6% क्षेत्र या पुणे प्रशासकीय विभागानं व्यापलेलं आपल्याला दिसतं. पुढचा जो आहे तो नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिकमध्ये पण 5 जिल्हे आहेत. सर्वात मोठा अहमदनगर, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार. हे 5 जिल्हे आपल्याला सांगता येतील. एकूण तालुक्यांची संख्या 54 आहे आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 18.70% एवढं क्षेत्र या नाशिक प्रशासकीय विभागानं व्यापलेलं आपल्याला दिसतं. पुढचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संभाजीनगर प्रशासकीय विभाग. जिल्ह्यांची संख्या 8. सर्वात मोठा जिल्हा बीड, त्याच्यानंतर नांदेड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि सर्वात छोटा जो आहे तो आपला हिंगोली प्रशासकीय विभाग इथं सांगता येईल. याला जोडून त्यांनी अजून एक प्रश्न विचारला होता, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे? 76, विसरायचं नाही. संभाजीनगरमध्ये किती आहेत? 76, विसरायचं नाही. ठीक आहे. सो 8 जिल्हे आणि 76 तालुके तोंडपाठ करून टाका. महाराष्ट्रामध्ये 21.6% एवढं क्षेत्रफळ या संभाजीनगर विभागानं व्यापलेलं आपल्याला दिसतं. पुढचा जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग. याच्यामध्ये 5 जिल्हे आहेत, 56 तालुके आहेत. सर्वात मोठा जिल्हा यवतमाळ, नंतर अमरावती, बुलढाणा, अकोला आणि सर्वात छोटा वाशिम जिल्हा आपल्याला सांगता येईल. मोठा छोटा विसरायचं नाही. सगळ्यात शेवटचा नागपूर प्रशासकीय विभाग. 6 जिल्ह्यांचा समावेश होतो, 64 तालुके आहेत. सर्वात मोठा जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि सगळ्यात शेवटी भंडारा आपल्याला सांगता येईल. इथं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला दिसते बघा. जिल्हे समान असलेले प्रशासकीय विभाग कोणते कोणते असा पण एखादा प्रश्न तिथे डिझाईन होऊ शकतो. समान जिल्हे असणारे प्रशासकीय विभाग पहिला पुणे, नंतर नाशिक आणि नंतर अमरावती असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. नाशिक, पुणे आणि अमरावती हे 3 प्रशासकीय विभाग जे आहेत त्याच्यामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, पुढच्या टॉपिककडे जाऊयात. पुढचा टॉपिक जिल्हे निर्मितीचा आहे. सांगितलं होतं तुम्हाला 26 जिल्हे होते, त्याच्यामधून 10 जिल्हे आपण वाढवले, आता झाले 36. आता हे कोणते कोणते वाढलेले ते आपल्याला बघणं गरजेचं ठरेल. सुरुवात मुंबईपासून करूयात. राईट, मुंबईमधून मुंबई उपनगर 1990 साली झाला. राईट, आपण थोडंसं सिक्वेन्सनं जाऊया तिथं. 1981 औरंगाबाद, जालना. औरंगाबादमधून जालना जिल्हा वेगळा झाला 1 मे 1981 आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद याचं विभाजन झालेलं दिसतं आपल्याला. या धाराशिव जिल्ह्यामधून लातूर वेगळा झालेला दिसतो 1982 साली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो क्रम आहे तो आहे 1982 ला अजून एक झाला बघा. चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्हा वेगळा झालेला आपल्याला दिसतो. लक्षात ठेवण्यासाठी 90 ला बेंचमार्क माना. याच्या मागं 8 वर्ष चला 82, याच्या मागं पुन्हा 1 वर्ष चला 81. ओके, वर्ष असे लक्षात ठेवा. सो महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला विभाजन जे झालं ते 1981 साली झालेलं आपल्याला दिसतं. जालना जिल्हा तिथं तयार झाला. ओके, त्याच्यानंतर 1982 ला 2 जिल्हे तिथं अस्तित्वात मध्ये आले, गडचिरोली आणि लातूर. हा क्रम आपल्याला तिथं लावता येईल. त्याच्यानंतर 1990 साली मुंबई आणि मुंबई उपनगर असे 2 जिल्हे ग्रेटर बॉम्बेमधून आपण तयार केलेले इथे दिसतात. राईट, तिथून पुढं आता इथं 8 वर्ष मागं आपण आलो होतो, तसंच 8 वर्ष पुढं चला. 1998 साली पुन्हा पुढचं विभाजन झालेलं आपल्याला दिसत. 1998 मध्ये अकोला, वाशिम आणि नंदुरबार, धुळे. ठीक आहे, अकोल्यातून वाशिम जिल्हा वेगळा झाला 1998 ला. धुळ्यामधून नंदुरबार जिल्हा वेगळा झालेला आपल्याला दिसतो. जसं 82 वरून 81 वर आपण आलो होतो, तसंच 98 वरून 99 वर चाल. 99 ला सुद्धा विभाजन झालेलं आपल्याला दिसतं. भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया वेगळा झाला, परभणी जिल्ह्यामधून हिंगोली वेगळा झालेला आपल्याला दिसतो. समजते. सो ट्रिक हीच आहे इथं. साधी ट्रिक आहे, विसरायची नाही. 90 बेंचमार्क मानायचा. कशामुळं? मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमुळं. 8 वर्ष मागं चला 82 साली आणि 1 वर्ष मागं चला 81 साली. 8 वर्ष पुढं चला 98 साली, 1 वर्ष पुढं चला 99 साली. बाकी 2014 या वर्षामध्ये
ठाण्यामधून पालघर वेगळा झाला. हा ठाणे पालघर वेगळाच ठेवा. पण 2014 म्हणजे आपल्या सगळ्यांना अक्कल होती, माहिती आहे आपल्याला हा पालघर वेगळा झालेला आहे. तो पालघर 2014 वेगळं लक्षात ठेवा आणि या गोष्टी अशाच फॉर्ममध्ये लक्षात असू द्या. सो गडबड जी आहे ती गडबड तिथं उठणार नाही. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न हा विचारला जातो की प्रशासकीय विभागांमध्ये असणारे तालुके, आता तालुक्यांची संख्या खूप जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, राईट. सो इथं एकच काम करा, चारही दिशा पकडायच्या प्रशासकीय विभागाच्या आणि सगळ्यात एक्स्ट्रीमवाला सगळ्यात शेवटचा तालुका तिथं कोणता येतो ते तालुके फक्त लक्षात ठेवायचे, चार दिशांचे, राईट. लेट से पुणे जिल्ह्याचा आपण पुणे विभागाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तरेकडे असणारा तालुका जुन्नर आपल्याला सांगता येईल, सगळ्यात पश्चिमेकडे आपल्याला हा मावळ तालुका सांगता येतो, मावळ वडगाव पुणे जिल्ह्यामधलाच, ठीक आहे. वर जुन्नर आहे, इकडं मावळ वडगाव आहे. ज्यावेळेस आपण पूर्व दिशेचा विचार करतो त्यावेळेस अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यामधला तालुका आपल्याला सांगता येईल आणि दक्षिणेचा ज्यावेळेस आपण विचार करणार आहे त्यावेळेस चंदगड हा कोल्हापूर मधला तालुका इथं सांगता येईल, राईट. सो ही ऍक्टिव्हिटी राहिलेल्या बाकीच्या सगळ्या प्रशासकीय विभागांसाठी करून घ्या. सगळ्यात एक्स्ट्रीमचे फक्त जिल्हे तालुके तालुके जे आहेत ते तालुके तिथं प्रॉपरली बघून घ्या. त्यांनी विचारलेत प्रश्न, ठीक आहे. सेम यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हे करता येईल. पुढे जाऊयात. पुढचा नकाशा महत्वाचा आहे. पुढचा नकाशा महत्वाचा याच्यामुळे त्यांनी एक दोनदा प्रश्न विचारलेले आहेत. जिल्ह्यांचा उतरता क्रम क्षेत्रफळानुसार लावा असं त्यांनी प्रश्न विचारला होता, ठीक आहे. सगळे जिल्हे दिलेले आहेत, त्यांचा उतरता क्रम दिलेला आहे. सुरुवात जी आहे ती पहिल्या पाच पासून करा, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचे पाच लक्षात ठेवा, बाकीचं भगवान भरोसे. सगळं पाठ करणं थोडंसं अवघड आहे आत्ताच्या स्टेजला, राईट. तो सर्वात मोठा जिल्हा जो आहे महाराष्ट्रामधला तो अहमदनगर आपल्याला सांगता येतो. त्याच्याखाली पुणे जिल्हा सांगता येईल, त्याच्याखाली नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे सर्वात मोठे पाच जिल्हे आहेत. सर्वात छोटे पाच जिल्हे ज्यावेळेस आपण बघणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. हा ठाणे पालघर बाजूला झाल्यानंतरचा लक्षात राहील. तो हिंगोली, ठाणे, भंडारा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे पहिले पाच शेवटचे पाच करून ठेवायचे. याला जोडून आता आयोगाला पण माहित झालं की आपण पहिले पाच शेवटचे पाच करतोय. सो आयोगानं आता काय केलं, पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे जिल्हे कोणते, हा पण प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, ठीक आहे. सो 10,000 चा जर विचार केला तर पहिले 13 जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला करावा लागेल, ठीक आहे. औरंगाबाद, सातारा, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, यवतमाळ आणि राहिलेले पहिले पाच. सो पहिली प्रायोरिटी पहिल्या पाच शेवटच्या पाचला ठेवा, ते झाल्यानंतर मग हे 10,000 मागे लागेल, लक्षात राहील सगळ्यांना. त्याच्यानंतर जिल्हे आणि त्याच्यामध्ये असणारे तालुक्यांची संख्या, ओके, याच्यावर सुद्धा ते प्रश्न विचारतात. सर्वात जास्त तालुके 16 तालुके आपल्याला सांगता येतात. नांदेड आणि यवतमाळ या शेजारच्या दोन जिल्ह्यांमध्ये असलेले आपल्याला दिसतात. सो 16 नांदेड यवतमाळ विसरायचं नाही. सगळ्यात कमी तालुके मुंबई शहर मध्ये आपल्याला सांगता येतात, 0 तालुके आहेत. तालुक्यांची संख्याच नाही मुंबई शहरामध्ये. सगळ्यात जास्त 16, सगळ्यात कमी 0, मुंबई शहर, नांदेड, यवतमाळ विसरायचं नाही. त्याच्यानंतर 15 तालुके असणारे जिल्हे नाशिक, जळगाव, रायगड, चंद्रपूर. 14 तालुके अहमदनगर, पुणे, अमरावती, नागपूर. बुलढाणा एकटाच आहे 13 वाला, ठीक आहे. तो हा बुलढाणा विसरायचा नाही, एकच आहे जिथं 13 तालुके आहेत, लक्षात राहील. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये 12 तालुके आपल्याला दिसतात. 11 तालुके सोलापूर, सातारा आणि बीड या 3 जिल्ह्यांमध्ये दिसणार आहेत. त्याच्यानंतर 10 तालुके जे आहेत ते सांगली आणि लातूरमध्ये दिसणार आहेत. 9 तालुके जे आहेत ते औरंगाबाद, रत्नागिरी, परभणीमध्ये दिसणार आहेत. 8 तालुके सिंधुदुर्ग, जालना, उस्मानाबाद, वर्धा, पालघर, गोंदिया याच्यामध्ये दिसणार आहेत, ठीक आहे. मुंबई उपनगरमध्ये 3 आहेत, धुळ्यामध्ये 4 आहेत, हिंगोलीमध्ये 5 आहेत, नंदुरबार वाशिममध्ये 6 आहेत आणि ठाणे, अकोला, भंडारा 7 जिल्ह्यांचा समावेश, 7 तालुक्यांचा समावेश तिथं होतो. जेवढं जास्त लक्षात राहील तेवढं उत्तम. पण सुरुवात पहिल्या 2-3 पासून करा, पहिले 2-3 शेवटचे 2-3 लक्षात राहील. त्याच्यानंतर महानगरपालिका, महाराष्ट्रातल्या महानगरपालिका याच्यावर पण ते प्रश्न विचारत असतात. सगळ्यात नवीन महानगरपालिका लक्षात ठेवा, सगळ्यात नवीन महानगरपालिका झाली इचलकरंजीला, ठीक आहे.
महाराष्ट्राचं मँचेस्टर अशी या इचलकरंजीची ओळख आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार. ओके, सगळ्यात रिसेंटवाली लक्षात ठेवा, सर्वात जास्त महानगरपालिका ज्या आहेत त्या आपल्याला कोकण विभागामध्ये दिसणार आहेत. राईट, सर्वात कमी महानगरपालिका म्हटलं तर आपण नागपूरमध्ये सांगू शकतो, दोनच महानगरपालिका तिथे दिसतात. राईट, सो जास्त कमी हे कॉम्बिनेशन कंटिन्युअसली चालू राहतं. ज्यावेळेस कोकणामध्ये मुंबईच्या आजूबाजूचा आपण विचार करतो, तिथं वसई विरार आहे, भिवंडी आहे, मीरा भाईंदर आहे, त्याच्यानंतर नवी मुंबई आहे, ठाणे, ब्रहण मुंबई, उल्हासनगर, पनवेल, कल्याण, डोंबिवली, हे आपल्याला सांगता येतील. पुणे जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड. तिसरी प्रपोज्ड आहे हडपसरची महानगरपालिका. ठीक आहे, पण त्याच्याविषयी अजून चर्चा चालू आहे, ऑफिशियल स्टेटमेंट आल्यानंतर ते कळेल. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर सिटीमध्ये महानगरपालिका आहे. सांगली मिरज कुपवाड ही सांगली जिल्ह्यामधली महानगरपालिका, कोल्हापुरामध्ये दोन आहेत, कोल्हापूर आणि इचलकरंजी आपल्याला सांगता येईल. पुढं औरंगाबाद महानगरपालिका दिसते, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, परभणी, लातूर या महानगरपालिका आपल्याला सांगता येते. या महानगरपालिकालाच पॅरलल कॅन्टोनमेंट बोर्ड असतात बघा, म्हणजे मिलिटरी इन्स्टॉलेशन जिथं जिथं आहेत, त्यांचे जे कॅम्प जिथं जिथं आहेत, तिथं तिथलं प्रशासन जे आहे हे डिफेन्स मिनिस्टरच्या अंतर्गत येतं. बरोबर, म्हणजे आपलं जे पंचायत राज आहे याला सोडून हे प्रशासन तिथं असतं. राईट, सो कॅन्टोनमेंट बोर्डची तिथं स्थापना केली जाते आणि तिथलं प्रशासन त्या मिलिटरीचे जे प्रशासक असतात त्यांच्यासोबतच काही इलेक्टेड मेंबर्स तिथं असतात, त्यांच्याद्वारे तिथं केलं जातं. राईट, सो आपल्याला कटक मंडळं बघणं पण गरजेचं ठरेल. सर्वात जास्त कटक मंडळांची संख्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसते. तीन कटक मंडळं आहेत, देहूरोड, खडकी आणि पुणे. त्याच्यानंतर अहमदनगरमध्ये एक कटक मंडळ दिसतं आपल्याला, औरंगाबादमध्ये एक आहे, नाशिकमध्ये देवळाली या ठिकाणी आहे आणि इकडं नागपुरामध्ये कामटीला हे कटक मंडळ आपल्याला सांगता येईल. कटक मंडळाच्या संख्येचा जर विचार केला, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 कॅन्टोनमेंट बोर्ड जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसणार आहेत. आकडा लक्षात ठेवा तिथं. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. तालुका आणि जिल्हे एकाच नावाचे तालुके दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसून येतात, याच्यावर पण आयोग प्रश्न विचारत असतो. ठीक आहे, कर्जत नावाचा तालुका दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसणार आहे, अहमदनगर आणि रायगड. खेड तालुका जो आहे तो पण दोन जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे, रत्नागिरी व पुणे. नांदगाव तालुका जो आहे तो नाशिक आणि अमरावतीमध्ये दिसणार आहे. मालेगाव तालुका नाशिक आणि वाशिम मध्ये दिसणार आहे. कळंब तालुका जो आहे तो उस्मानाबाद यवतमाळमध्ये आपल्याला दिसेल. आष्टी तालुका बीड आणि वर्धा. सेलू जे आहे ते परभणी आणि वर्धामध्ये. कारंजा जो आहे तो वाशिम आणि वर्ध्यामध्ये आपल्याला सांगता येईल. सो बघा, इथं वर्धा कॉमन आपल्याला दिसतंय. आष्टी, सेलू, कारंजा हे वर्ध्यामध्ये सुद्धा आहे असं लक्षात ठेवा. ओके, एलिमिनेशनला थोडासा फायदा तिथं होईल. राईट, पुढे जाऊयात. आपली बॅच आहे, बॅच जॉईन करायची असेल तर करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, प्रशासकीय स्वरूप आपण बघितलेलं आहे. ओके, याच्यावर प्रश्न ते जनरली जास्त विचारत असतात. ही जी PDF आहे, ही PDF मी ई भूगोल नावाच्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेली आहे, तिथं जाऊन डाउनलोड करा. ओके, काही जणांचा प्रश्न येतोय. राईट, सो ई भूगोलला आपण डाउनलोड केलेली आहे. रिव्हिजनसाठी ही सिरीज इथून पुढे कंटिन्युअसली चालू राहणार आहे. फॅकल्टीज बदलतील, विषय वेगळे असणार आहेत, पण रोज 7 वाजता हे मॅरेथॉन सेशन कंटिन्युअसली चालू राहणार आहेत. याविषयीचं टाइमटेबल पण तिथं ग्रुपवर टाकलेलं आहे, एकदा गो थ्रू करून घ्या. ओके, सो महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपल्याला बघायची. महाराष्ट्र, जशी आपण भारताची प्राकृतिक रचना बघितली होती, आठवते का काल आपण चर्चा केली होती बघा, यस, 5 विभाग होते. महाराष्ट्रामध्ये 3 विभाग आपल्याला दिसणार आहेत. राईट, 5 विभाग होते तसे महाराष्ट्रामध्ये आपल्याला 3 विभाग दिसणार आहेत. पहिला विभाग जो आहे तो आहे कोकणाचा. राईट, दुसरा विभाग जो आहे तो आहे आपला पर्वतरांगेचा, सह्याद्री पर्वतरांग आपल्याला सांगता येईल. आणि तिसरा विभाग जो आहे तो आहे आपल्या पठारी प्रदेशाचा, महाराष्ट्राचे पठार आपण तिथं सांगितलं होतं. असे 3 वेगवेगळे विभाग जे आहेत हे महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये येत असतात. ओके, आता त्याचे स्पेसिफिक्स बघून घेऊयात. राईट, इथं आकृती दिसेल बघा, आकृतीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हा जो पट्टा दिसतोय व्हाईट कलरमध्ये, हा कोकणाचा पट्टा आपल्याला सांगता येईल. कोकणची किनारपट्टी जी आहे, हा पहिला प्रशासकीय आपला नैसर्गिक विभाग आहे. याला जोडूनच हे जे डार्क कलरमध्ये दिसतंय
राईट, हा आपला सह्याद्री पर्वतरांगेचा विभाग येतो. या सह्याद्री पर्वतरांगेचं वैशिष्ट्य ही महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टीला समांतर जाताना आपल्याला दिसते. दुसरं वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर याची उंची जी आहे ही उंची जसं जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसं तसं वाढत गेलेली आपल्याला दिसते. आणि सह्याद्री पर्वतरांगेची रुंदी जसं जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं तसं वाढत जाताना आपल्याला दिसते. म्हणजे रुंदी जी आहे ती खाली कमी होते पण उंची वाढत जाताना आपल्याला दिसते. राईट, अजून दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट सह्याद्री सांगायची झाली तर या सह्याद्रीमधून वेगवेगळ्या छोट्या छोट्या डोंगर रांगा बाहेर पडलेल्या आपल्याला दिसतात. छोटे छोटे याच्यामुळे म्हणतोय सह्याद्रीच्या कम्पॅरिझनमध्ये त्या छोट्या आहेत. महाराष्ट्रामध्ये या तीन डोंगर रांगा महत्वाच्या. सगळ्यात उत्तरेकडची जी डोंगर रांग आहे सह्याद्रीमधून बाहेर पडणारी तिला आपण सातमाळा अजंठा म्हणतो. ठीक आहे, सातमाळा अजंठा ही डोंगररांग तिथं लक्षात ठेवावी लागेल. त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारी हरिश्चंद्र बालाघाट आहे, त्याच्या खाली शंभू महादेव डोंगर रांग आपल्याला सांगता येईल. काल आपण महादेव डोंगर रांगेची चर्चा बघितली होती. राईट, हे महादेव नुसतं महादेव म्हटलं की एमपी मध्ये, शंभू महादेव म्हटलं की महाराष्ट्रामध्ये, हे कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे, त्याच्यानंतर राहिलेला जो प्रदेश दिसतोय तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पठाराचा प्रदेश. राईट, सह्याद्री पर्वतरांग एकूण लांबी जी आहे सह्याद्रीची ती 1600 किलोमीटर सांगता येईल एकूण लांबी. बर का, म्हणजे संपूर्ण भारतातील लांबी जी आहे सह्याद्रीची ती 1600 किलोमीटर आहे. पण महाराष्ट्रातल्या लांबीचा आपण ज्यावेळेस विचार करणार आहे ती महाराष्ट्रातील लांबी 440 किलोमीटर आपल्याला सांगता येईल. हे 440 वर आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, आकडा विसरू नका. 440. राईट, सो 440 मध्ये सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये पसरलेला आपल्याला दिसतो. ही सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती कोणत्या कोणत्या राज्यांमधून गेली, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. बरोबर, सो सह्याद्रीचा शेवट जो होतो हा शेवट कन्याकुमारीच्या जवळपास होतो. बघा, ही कन्याकुमारी म्हणजेच कोणतं राज्य येणार आहे, तमिळनाडू राज्य येणार आहे. या तमिळनाडूमध्ये गडबड होईल. कशामुळे गडबड होईल, ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो त्यावेळेस इथं केरळ राज्य आहे, या बाजूला तमिळनाडू राज्य आहे. काल आपण चर्चा केली होती या बाजूला पश्चिम घाट आहे, या बाजूला पूर्व घाट आहे. ज्यावेळेस आपण तमिळनाडू म्हणणार आहे त्यावेळेस आपण हे इमॅजिन करतो की पूर्व घाट असेल. राईट, पश्चिम घाट तिकडे कुठेतरी केरळमध्ये संपलेला असेल. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, पश्चिम घाट कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आपल्याला दिसतो. सो तमिळनाडूचा समावेश सुद्धा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये होणार आहे, विसरायचं नाही, स्पेसिफिकली सांगतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर उंची जी आहे महाराष्ट्रातली उंची 1200 ते 1300 मीटर सरासरी 1300 मीटर सांगता येईल. सरासरी उंची जी आहे ती 900 मीटर पर्यंत आपल्याला सांगता येईल. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये सर्वात उंचीचं जे ठिकाण आहे त्याला आपण म्हणणारे कळसुबाई. बरोबर, कळसुबाईचं शिखर हे महाराष्ट्रातलं सर्वात उंचीचं ठिकाण आहे. हे कळसुबाईचं शिखर 1646 मीटर एवढं आपल्याला सांगता येईल. तोंडपाठ करून टाकायचं, विसरायचं नाही. आयोग बऱ्याचदा प्रश्न इथे विचार. राईट, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. त्याच्यानंतर पुढं महाराष्ट्रातील शिखर, शिखरांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस बघा बरीचशे शिखर तिथे दिलेले आहेत. जवळपास 31 शिखर आहेत. सगळी लक्षात नाही राहिली तरी चालतील. जी नावं आवडत आहेत ती तोंडपाठ करून टाका. राईट, एकच याच्यावर एक ट्रिक असते. बघा ट्रिक काय आहे, 31 आहेत ना, या 31 मधली कोणती पण 10 आपल्याला पाठ करायची. पहिली पाठ 5 तर पाठ करावी, ऑब्व्हियसली करावी लागणार आहे. राहिलेली जी 5 आहेत अधूनमधून कोणतीही पाठ करा, कोणतीही जे वाटेल ते पाठ करा. राईट, फक्त क्रमाने ते घ्या. कारण प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस आयोग प्रश्न विचारतो उतरत्या क्रमाने लावा म्हणतो त्यावेळेस पहिल्या 5 वर तो उतरता क्रम येणार नाही, बाकीच्या ठिकाणावर सुद्धा येणार आहे. राईट, सो आपण जो 5 चा राहिलेला सिक्वेन्स पाठ केलेला आहे त्याच्यावरून इलिमिनेशन मेथडकडे आपल्याला जाता येईल. त्याच्यामुळे पहिली 5 विसरायची नाहीत, राहिलेल्यामध्ये जे आवडते ते पाठ करून टाका. ओके, ही एक स्ट्रॅटेजी तिथं तुम्ही करू शकता. सो महाराष्ट्रातलं सर्वात उंचीचं जे शिखर आहे त्याला आपण कळसुबाई म्हणणार आहे. हे कळसुबाई शिखर आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिसून येतं. त्याची उंची आहे 1646. त्याच्यानंतर दुसरं शिखर साल्लेहर हे आपल्याला नाशिकमध्ये दिसून येणार आहे. त्याच्यापुढं घनचक्कर हे पण नाशिकमध्ये दिसणार आहे. त्याच्यापुढं धोडाप हे पण नाशिकमध्ये आपल्याला दिसणार आहे. महाबळेश्वर, सातारा, तारामती, अहमदनगर, हरिश्चंद्रगड, अहमदनगर, सप्तशृंगी, नाशिक. जे आठवेल ते कसा मी हसतो ही ट्रिक तिथं ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल.
राईट, कसं आम्ही हसतो, शिखरांची संख्या नावं जी आहेत त्या ट्रिकमध्ये तुम्ही बसवा, राहिलेली जे आवडेल ते पाठ करायचं, लक्षात राहील सगळ्यांना. हे स्पेसिफिकली सांगतोय, स्पेसिफिकली सांगण्याचं कारण याच्यावर आयोग प्रश्न प्रचंड प्रमाणामध्ये विचारतो. पीवायक्यू बघा, दरवर्षी म्हणजे याच्या आधी तरी परीक्षा वेगवेगळ्या होत्या, राईट, कंबाईंड येण्याच्या आधी पीएसआयची वेगळी, एसटीआयची वेगळी असायची. दरवर्षी प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न त्यांनी स्पेसिफिकली टाकलेला आहे, त्याच्यामुळं ही स्लाईड मिस करायची नाही. कसा मी हसतो, राहिलेली चार पाच अजून तिथं बघून घ्या, एलिमिनेशनला तुम्हाला फायदा होईल. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न जो आहे तो येतो घाटांवर. सह्याद्री पर्वतरांग आहे, पर्वतरांगेमधून ट्रान्सपोर्टेशन जे चालतं ते वेगवेगळ्या घाटांच्या माध्यमातून चालतं, ठीक आहे. सो ते घाट आणि कोणत्या दोन ठिकाणांना जोडतात याच्यावर सुद्धा ते प्रश्न विचारत असतात, राईट. इथं पण मोठा चार्ट आहे, मागाशीची ट्रिक जेवढे लक्षात राहतील तेवढे पाठ करा. आपल्या आजूबाजूचे आपल्याला माहीत असतात, राईट, कोकणातले व्यवस्थित करून ठेवा, आजूबाजूचे माहीत आहेत, हे सोडून दोन चार अजून लक्षात ठेवा. याच्यामधून 100% प्रश्न सुटेल, नाही सुटला भगवान भरोसे, एवढंच आपल्याला इथं करता येईल. सो सुरुवात करूयात. पुणे बारामती दरम्यान दिवाघाट आहे, पुणे महाडच्या दरम्यान वरंधा आहे, नाशिक जव्हारच्या दरम्यान शिरघाट आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर मुंबई नाशिक थळघाट, मुंबई नाशिक कसारा घाट, थळघाट कसारा घाट एकाखाली एक. त्याच्यानंतर माळशेज अहमदनगर शहापूर, त्याच्यानंतर नाणेघाट जुन्नर कल्याण भीमाशंकर नारायणगाव ते पनवेल, कुसुरघाट राजगुरुनगर कर्जत, बोरघाट मुंबई पुणे, कात्रजघाट पुणे सातारा, पारघाट महाबळेश्वर महाड, कशेडी, कशेडीवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, महाड दापोलीच्या दरम्यान हा कशेडी घाट आहे. त्याच्यानंतर कुंभार्लीवर पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, कर्नाड आणि चिपळूण यांच्या दरम्यान हा कुंभार्ली घाट आहे. त्याच्यानंतर पसरणी, पसरणीचा घाट वाई आणि पाचगणीच्या दरम्यान आहे, महाबळेश्वरकडे जाताना पसरलेला घाट दिसतो तो म्हणजे पसरणीचा घाट, वाईवरनं तो चालू होतो पाचगणीपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर खंबाटकी पुणे सातारा आंबाघाट जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरी, या आंबाघाटावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा फोंडा घाट आहे, कोल्हापूर कणकवली पणजी, त्याच्यापुढं आंबोली घाट आहे, कोल्हापूर आणि सावंतवाडी. ओके, किमान एवढे तरी माहीत असू दे. अरे याला एक ट्रिक पण आहे बघा, म्हणजे मी स्वतः असं पाठ केलं होतं, कोकणातले सगळे महत्वाचे जे घाट आहेत ते या सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवायचे. थळघाटापासून सुरुवात होते, सगळ्यात शेवटी जो आहे तो आपला आंबोली घाट आपल्याला सांगते, बरोबर. आंबा फोंडा आंबोली, त्याच्यानंतर थळघाट माळशेज घाट बोरघाट. ओके, तो बघून घ्या, हे घाट सगळे बसवून घ्या, हीच ट्रिक आहे त्याच्यामध्ये. पुढं आहे महाराष्ट्राची भूगर्भ रचना. ओके, महाराष्ट्राची भूगर्भ रचनेविषयी प्रश्न महत्वाचे ठरतात, जनरली ते विचारत असतात, राईट. त्याचे त्यामुळे जरा डिटेलमध्ये आपण करूयात. सगळे प्रकार जे आहेत भूगर्भाचे ते आपल्याला तिथं बघायचे आहे, राईट. याच्यामध्ये वेगवेगळ्या खडक प्रणालींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला तिथं करायचा आहे. महत्वाचे खडक आढळणारे जे महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या खडक प्रणाली आढळतात त्याची चर्चा आपल्याला करावी लागेल. सो पहिला खडक जो आहे त्याला आपण आर्कियन रॉक सिस्टीम किंवा आर्कियन खडक प्रणाली म्हणतो. हा आर्कियन असा खडक आहे जो सगळ्यात पहिल्यांदा तयार झाला, ठीक आहे. आणि या आर्कियनवर मग बाकीच्या खडकांचे थर आपल्याला दिसतात. हे आर्कियनचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, बरोबर. आपण जे काही बघणारे आता, लेट्स से धारवाड बघणारे, विंध्य बघणारे, गोंडवाना बघणारे, राईट, हे सगळे खडक या आर्कियनवर तयार झालेले आपल्याला दिसतात, बरोबर. त्याच्यामुळं या आर्कियनला आपण बेसमेंट कॉम्प्लेक्स असं सुद्धा म्हणतो. बेसमेंट म्हणजे सगळ्यात खालचा पाया असतो बघा, राईट. सो आर्कियनला हे बेसमेंट कॉम्प्लेक्स सुद्धा म्हटलं जातं, ही वाढीव गोष्ट तिथं लक्षात असू द्या. सो आर्कियन खडक प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये वितळलेल्या मॅग्माच्या थंड होण्याने या खडकांची निर्मिती झालेली आपल्याला सांगता येईल. कालखंड महत्वाचा, कोणत्या कालखंडामध्ये झालं, प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये. कशामुळे तयार झालं, पृथ्वीच्या बाहेर पडलेला जो मॅग्मा आहे हा मॅग्मा ज्यावेळेस थंड होतो त्याच्यापासून या आर्कियनची निर्मिती होणार, राईट. इग्नियस ओरिजिन आपल्याला सांगता येईल. हा महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा आणि कोकण या विभागांमध्ये आपल्याला दिसणार आहे. महाराष्ट्राचा तिथंच लगेचच एक रफ फिगर काढून घ्या, विदर्भामध्ये दिसतोय, मराठवाड्यामध्ये दिसतोय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आणि कोकणामध्ये आपल्याला दिसणार आहे. एवढी जरी आकृती समोर असली तरी सुद्धा काहीतरी लॉजिक तिथं लावता येईल आपल्याला, एलिमिनेशनकडे जायचं आहे शेवटी आपल्याला, राईट. तो विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये ते दिसणार आहे. भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली,
राईट, शेवटचे चार जिल्हे तो एक तिथं आधी काढून द, झालं लक्षात राहून गेलं ते. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड आपल्याला इथं सांगता येईल, ठीक आहे. थोडंसं स्पेसिफिक सांगायचं झालं तर नांदेड इथं सुद्धा आपल्याला आर्कियन खडक दिसतो, आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा आर्कियन खडक आपल्याला दिसणार आहे. राईट, सो लक्षात राहून गेलं असेल बघा, आत्तापर्यंत हे लक्षात पण राहून गेलं असेल. सोपं आहे, अवघड नाही आहे, सोपं आहे, फक्त रफ इलस्ट्रेशन करायला शिका, लगेच गोष्टी इझी होऊन जातात. या खडक प्रणालीला बेसमेंट कॉम्प्लेक्स सुद्धा म्हटलं जातं. हे खडक स्फटिक स्वरूपाचे असतात, ही गोष्ट महत्वाची. इग्नियस रॉक्स पासून जे खडक तयार होतात, बरोबर, लावारस थंड झाल्यानंतर जी खडक तयार होतात त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशनची प्रोसेस होत असते. सो स्फटिकीकरण तिथं होणार आहे. आर्कियन त्याच्यापासून तयार झालाय म्हणून तिथं स्फटिक आपल्याला दिसणार आहेत. ही गोष्ट तिथं लगेच लिंक करायची आपल्याला. याच्यामध्ये जीवाश्म आढळणार नाहीत. का आढळणार नाहीत? लावारस थंड होऊन होते ना. सो जीवाश्म जरी त्याच्यामध्ये चुकून पडला तर त्याचा कार्यक्रम होऊन जाणार आहे, जळून जाणार आहे ना ते. राईट, सो जीवाश्म तिथं दिसणार नाही आपल्याला. या खडक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतरण झालेलं दिसतं. रूपांतरित झालेली एक्झाम्पल नीस आणि शिस्ट हे आपण तिथं सांगू शकतो. याला लोह श्रेणीचे खडक सुद्धा म्हटलं जातं. या आर्कियनचं वैशिष्ट्य, याच्यामध्ये खनिज सापडतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये खनिज सापडतात, स्पेसिफिकली लोखंड याच्यामध्ये सापडणार. इमारत बांधत असताना बेस काय असतो? बरोबर, लोखंडाच्या आधारावर. कॉन्क्रीट आपण लोखंडापासूनच करतो ना. राईट, पिलर्स जे आहेत ते लोखंडापासून उभे करणार आहे, आणि याला आपण बेसमेंट कॉम्प्लेक्स म्हणतोय. सो ते बेसमेंट आहे, लोखंड पाहिजेच त्याच्यामध्ये. सो लोह श्रेणीचे खडक आहेत, ही गोष्ट तिथं लिंक करा. त्याच्यानंतर मॅग्नेशियासाठी सापडतात. त्यानंतर कोरंडम, सिलिमनाइट, झिंक, तांबे, शिसे इत्यादी खनिज या आर्कियन खडक प्रणालीमध्ये आपल्याला आढळणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी खडक प्रणाली आहे त्याला आपण कडप्पा खडक प्रणाली म्हणणार आहे. ओके, या कडप्पाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं, नाही त्याच्या पुढे आपण धारवाड बघूयात. त्याच्यानंतर कडप्पा आहे. राईट, सगळ्यात पहिल्यांदा जी खडक प्रणाली होती खाली त्याला आपण आर्कियन म्हटलं. आता त्याच्या वरची कोणती आली? आर्कियन खडक प्रणालीमध्ये दोन प्रक्रिया घडल्या. आर्कियन जो खडक होता हा आर्कियन लेट्स एक स्लॅब आहे. या आर्कियन वर दोन वेगवेगळ्या प्रोसेसेस घडल्या असं आपलं म्हणणं आहे. याच्यातली पहिली प्रोसेस जी आहे त्याला आपण स्तरीकरण म्हणतो. बरोबर, स्तरीकरण कशामुळे होणार आहे? खडकाची झीज झाली, छोटे छोटे कण तयार झाले, हे कण कुठंतरी वाहत गेले, वाहत गेल्यावर त्याच्यावर अजून कण येऊन पडले, वजन वाढलं. राईट, हे वजन वाढत जेवढं जास्त जाईल लाखो कोट्यावधी वर्ष हे वजन तिथं तसंच राहणार आहे. सो स्तरीकरणाची प्रोसेस तिथं घडते. ओके, आर्कियन आहे, स्तरीकरण झालं. हे स्तरीकरण झाल्यानंतर वजन तसंच कंटिन्युअसली राहिलं आणि त्याचं पुन्हा रूपांतरण झालं. सो पहिल्यांदा स्तरीकरण झालं, स्तरीकरण मधून बाहेर पडलेला जो खडक आहे त्याचं रूपांतरण पण पुन्हा झालं, आणि हे रूपांतरण पूर्ण झाल्यानंतर जो खडक तयार झाला त्याला आपण म्हणणार आहे धारवाड खडक. या दोन प्रक्रियांमधून या धारवाड प्रणालीतील खडकांची निर्मिती होते. विस्ताराचा विचार केला तर नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. लगे महाराष्ट्राचं लफ इलस्ट्रेशन नागपूर आणि भंडारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. असं जरी केलं तरी आपल्याला हे दोन जिल्हे जे आहेत ते लक्षात राहून जातील. धारवाड श्रेणी स्तरित खडकांचे रूपांतरण झालेली पहिलीच खडक प्रणाली आपल्याला सांगता येते. ही प्रणाली आर्कियन खडकांवर पसरलेली आपल्याला आढळते. या प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धातूंचा साठा असतो. डोलोमाइट, संगमरवर, अब्रक, सिलेमनाइट, ग्रॅन्युलाइट, हॉर्नब्लेंड, गारगोटी, जेवढे आठवतील तेवढे लक्षात ठेवा. त्याचबरोबर लोखंड पण सापडणार आहे, मॅंगनीज सापडणार आहे, लेड, झिंक, सगळ्यात महत्वाचं सोनं. महाराष्ट्र भारतामध्ये आढळणारं जे सोनं आहे हे सोनं या धारवाडमध्ये सापडेल. बरोबर, याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. धारवाड खडक प्रणालीमधील चॅम्पियन जी उपप्रणाली आहे या चॅम्पियन श्रेणीमध्ये भारतामध्ये सोनं आढळतं. बरोबर, KGF बघितलं असेल सगळ्यांनी, कोलार गोल्डफील्ड. हे कोलार जे आहे ना, हे कोलार कर्नाटकामध्ये आहे, तिथं सोनं आहे. बरोबर, धारवाड श्रेणीमध्ये ते येणार असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढच्या खडक प्रणालीकडे जाऊयात. धारवाड प्रणाली जी आहे याच्यावर अपक्षरण आणि स्थिरितीकरण पुन्हा घडलं. राईट, पहिल्यांदा काय होतं? आर्कियन. आर्कियन वर दोन प्रोसेसेस घडल्या, स्तरीकरण झालं, रूपांतरण झालं, त्याच्यापासून धारवाड तयार झाली. या धारवाडच्या पुढं या धारवाडचं अपक्षरण झालं पुन्हा एकदा, त्याचं स्तरितीकरण झालं,
आणि या स्तरीकरणामधून एक नवीन खडक प्रणाली तयार झाली, त्याला आपण म्हणणार आहे कडप्पा खडक प्रणाली. तो वयाचा जर विचार केला तर सर्वात आधी आर्कियन तयार झाली, त्याच्यानंतर धारवाड तयार झाली आणि त्याच्यावर कडप्पा खडक प्रणाली तयार झालेली आपल्याला दिसते. लक्षात राहील. ओके, हे खडक लोअर पॅलिओझोइक कालखंडामध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. कडप्पा प्रणालीतील कलदगी श्रेणी जी आहे ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये आढळते. पैनगंगा श्रेणी जी आहे, आता पैनगंगा नदी त्याच बाजूला ना विदर्भामध्ये, राईट. सो यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये ती दिसणार आहे. या प्रणालीमध्ये खडक जे आहेत ते स्तरित खडक आढळतात आणि जिथं जिथं हे स्तरितीकरण झालेलं आहे तिथे एक ट्रिक लक्षात ठेवा, फॉसिल्स सापडतात. लक्षात राहील. स्तरित खडक आहे सो त्याच्यामध्ये जीवाश्म आपल्याला आढळणार आहे, राईट. महत्वाचे खडक याच्यामध्ये चुनखडी सापडते, राईट, आणि ही चुनखडी यवतमाळमध्ये सुद्धा सापडते. सो असं तुम्ही लिंक तिथे करू शकता. त्याच्यानंतर पुढची जी खडक प्रणाली आहे त्याला गोंडवाना खडक प्रणाली म्हणतो. गोंडवाना खडक प्रणाली महत्वाची याच्यासाठी, भारतामध्ये आढळणारा जो कोळसा आहे दगडी कोळसा, राईट, हा दगडी कोळसा या गोंडवाना श्रेणीमध्ये आपल्याला सापडतो, म्हणून ही गोंडवाना श्रेणी महत्वाची. लक्षात राहील. कार्बोनिफेरस कालखंडामध्ये भूअंतर्गत हालचाली होऊन बराच भाग खचला गेला. या भागातील वनांचे अवशेष या खचलेल्या भागामध्ये गाळाने दडून गेले. कालांतराने यापासून दगडी कोळशाची निर्मिती झाली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं होती, बरोबर. दगडी कोळसा कशापासून तयार होतो? झाडांपासून तयार होतो आणि प्राण्यांपासून खनिज तेल तयार होतं, बरोबर ना. सो भूगर्भात हालचाली झाल्या, इथं सगळं मटेरियल याच्यावर येऊन पडलं, बरोबर. वजन आहे, खालून उष्णता आहे, याच्यामुळं या सगळ्या ऑर्गॅनिक मॅटरचं रूपांतरण दगडी कोळशामध्ये झालेलं आपल्याला दिसतं, राईट. यालाच आपण काय म्हणणार आहे, दुसरी गोष्ट, गोंडवाना खडक प्रणाली म्हणणार. ओके, विसरू नका, दोन्ही एकाच गोष्टीची लिंक आहे. त्याचा विस्तार जो आहे वर्धा वैनगंगा खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोळसा आपल्याला सापडतो, वर्धा आणि वैनगंगा. त्याच्यामुळं वर्धा वैनगंगा नद्या ज्या ज्या जिल्ह्यांमधून वाहतात त्या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला या विस्तारामध्ये दिसणार आहे. म्हणजेच नागपूर दिसेल, चंद्रपूर दिसेल, अमरावती दिसेल आणि यवतमाळ जिल्हा आपल्याला सांगता येईल. या प्रणालीचं दुसरं नाव आहे, याला द्रविडियन खडक प्रणाली सुद्धा म्हटलं जातं. गोंडवानालाच द्रविडियन सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे, हीच लक्षात ठेवा. उच्च प्रतीचा बिटुमिनस कोळसा या प्रणालीमध्ये सापडतो. सो कोळसा कोणत्या खडकात सापडतो असा साधा प्रश्न विचारला जाईल, राईट. पुढची जी खडक प्रणाली आहे त्याला आपण विंध्ययन खडक प्रणाली म्हणतो. नदी खोऱ्यातील गाळाच्या निक्षेपणाने या खडकांची निर्मिती झालेली आहे. कालखंड जो आहे तो लोअर पॅलिओझोइक कालखंड आपल्याला सांगता येईल. विस्तार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिसून येतो. या प्रणालीमध्ये असणारे जे खडक आहेत ते स्तरित खडक सांगता येतात. कडप्पा खडक प्रणालीनंतर या विंध्ययनची निर्मिती झाली. आर्कियन, धारवाड, कडप्पा, मग त्याच्यावर काय येणार आहे, विंध्ययन येणार आहे. या प्रणालीतील खडक लाल वालुकाश्म, डोलोमाइट, लाईमस्टोन, चिनी माती. ओके, इमारत बांधकामामध्ये हे खडक वापरले जातात, बरोबर. लाल वालुकाश्म जो आहे तो इमारतीमध्ये वापरतो ना आपण, लाल रंगाचा दगड, राईट. लाल किल्ला, लाल रंगाचा दगड वापरलाय लाल किल्ल्याला. कुठून आला तो? विंध्ययन खडक प्रणालीमधून आला, असं लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊयात. हा, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, गोवळकोंडा कर्नाटक व पन्ना MP इथं या विंध्ययन खडक प्रणालीमध्ये आपल्याला हिऱ्यांच्या खाणी सुद्धा आढळतात, राईट. सोनं धारवाडमध्ये सापडणारे, हिऱ्याच्या खाणी विंध्ययनमध्ये सापडणार आहेत आणि कोळसा गोंडवानामध्ये सापडणारे, लोखंड आर्कियनमध्ये सापडणारे, महत्वाची खनिज. लक्षात राहील. पुढे जाऊयात. पुढची खडक प्रणाली सेडिमेंटरी रॉक सिस्टम किंवा जलजन्य खडक प्रणाली म्हणतो. कालखंड महत्वाचा, प्लिस्टोसिन कालखंडामध्ये हिमनदीच्या अपक्षरण व निक्षेपण कार्यांमुळे या खडक प्रणालीची निर्मिती झाली. सो आता जिथं जिथं पाणी आहे त्या त्या ठिकाणी ही खडक प्रणाली आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच जिथं जिथं नद्या आहेत, गोदावरी, वर्धा, वैनगंगा, तापी, भीमा, कृष्णा, महत्वाच्या महाराष्ट्रातील नद्या, या नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये या गाळाचं संचयन झालेलं आहे आणि तिथून ही सेडिमेंटरी रॉक सिस्टीम जी आहे ती तयार झालेली आपल्याला दिसते. पुढची रॉक वॉल्केनिक सिस्टीम किंवा ज्वालामुखीय खडक प्रणाली. भारतीय द्वीपकल्प गोंडवाना भूमीपासून तुटून युरेशियाकडे जात असताना, बरोबर, हिमालय तयार झाला होता, धडकलो होता आपण युरेशियाला, राईट. काल बघितलं होतं बघा,
युरेशियाकडे जात असताना रियुनियन बेटाजवळ 29 वेळा भ्रंशमूलक उद्रेक झाली आणि याच्यातून या खडक प्रणालीची निर्मिती झाली. महाराष्ट्राचं पठार लक्षात राहील, महाराष्ट्राचं पठार असंच तयार झालं होतं ना. तो महाराष्ट्राचा 80% भूभाग या खडक प्रणालीपासून बनलेला आपल्याला सांगता येतो. 80% हा आकडा विसरू नका, याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. याला क्रिटेशियस खडक असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये बसाल्ट खडकांचं आधिक्य आपल्याला दिसून येतं आणि बसाल्टचा वापर आपण बांधकामाला करतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राचं हवामान. येस, एक क्वेश्चन्स काय आहेत का वेगळे? टेलिग्रामला मॅरेथॉन नंबर 3 नावाची फाईल आहे, राईट? ते म्हणजे आपल्या या मॅरेथॉन नंबर 3 आणि काय 1 आणि 2 जे आहे ते आपलं कालचं याचं भारताच्या भूगोलाची चर्चा त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, ओके, सुरुवात करूयात. बाकीचे काही जास्त प्रश्न दिसत नाही आहेत मला, राईट? पुढे जाऊयात. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राचे हवामान. काल आपण भारताचं हवामान बघितलं होतं, राईट? भारतामध्ये जसा मान्सूनचा पाऊस पडतो तसंच आता महाराष्ट्र भारताचाच विभाग आहे, राईट? त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेम हवामान आपल्याला दिसणार. फक्त एक इंटरेस्टिंग वेगळी गोष्ट आपल्याला इथं सांगता येईल. वेगळी गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये असणारी जी सह्याद्री पर्वतरांग आहे याच्यामुळं हवामानामध्ये वेगळेपण आपल्याला दिसून येतं. हवामान वितरणावर या सह्याद्री पर्वतरांगेचा फरक, सह्याद्री पर्वतरांगेचा इफेक्ट जो आहे हा इफेक्ट पडलेला आपल्याला तिथं दिसेल, राईट? ओरोग्राफिक रेनफॉल नावाचा प्रकार असतो बघा. ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजे आता ही आकृती आपण बऱ्याचदा बघितलेली आहे. जिथं डोंगर रांगा आहेत तिथं ढग अडव जे आहेत ते ढग अडकले जातात. हे ढग उंचीवर जायचा प्रयत्न करतात, राईट? आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पाऊस पडतात, राईट? प्रतिरोध पाऊस आपण त्याला म्हणतो, ओरोग्राफिक रेनफॉल किंवा प्रतिरोध पाऊस, राईट? सेम गोष्ट सह्याद्रीच्या बाबतीमध्ये इथे लागू होणार. सह्याद्री पर्वतरांग आहे, मान्सूनचं जे वारं येणार आहे वाऱ्यासोबत जे ढग येणार आहेत हे ढग इथं सह्याद्री पर्वतरांगेला अडकले जाणार आहेत, राईट? आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस आहे तो पाऊस या कोकणच्या किनारपट्टीमध्ये पडताना आपल्याला दिसणार, राईट? ज्यावेळेस पाऊस पडतोय बाष्पांचं प्रमाण कमी होतंय, ढग हलके होतात, सो हे ढग पुन्हा सह्याद्रीला क्रॉस करून पूर्व बाजूला जाणार आहेत. ज्यावेळेस हे ढग पूर्व बाजूला जातात त्यावेळेस या ढगातलं बाष्प कमी झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे या विभागामध्ये, सह्याद्रीच्या पूर्व विभागामध्ये पावसाचं प्रमाण एकदमच कमी झालेलं आपल्याला दिसतं. कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतोय का तर ढगामुळं डोंगरामुळे हे ढग सगळे अडकले जात आहेत, पण हे ढग जसं सह्याद्री क्रॉस करतात तसं पावसाचं प्रमाण पूर्ण कमी होऊन जात आहे, राईट? हा जो कमी होणारा विभाग आहे, पावसाचं प्रमाण ज्या ठिकाणी कमी झालेलं आहे, राईट, या विभागाला आपण म्हणतो पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा रेनफॉल शॅडो झोन असं आपण त्याला म्हणणार. साधा प्रश्न विचारला जाईल, सह्याद्रीच्या कोणत्या बाजूला हा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होईल किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश कशामुळं तयार होईल, कशामुळं तयार होतं? प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो सगळं बाष्प इकडंच कोकणामध्ये अडकून ठेवतोय, राईट? त्याच्यामुळे हा पर्जन्य छायेचा प्रदेश जो आहे तो तिथं तयार होणार आहे. लक्षात राहील सगळ्यांना. सो हे हवामानाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर जसं जसं आपण विदर्भाकडे जाऊयात तसं तसं पावसाचं प्रमाण वाढत जाताना आपल्याला दिसतं. पाऊस जो आहे या पावसाचं प्रमाण पुढे जाईल तसं वाढत जाताना आपल्याला दिसतं. ज्यावेळेस भारताचा आपण पावसाचा विचार करतो, भारतामध्ये पडणारा जो पाऊस आहे हा पाऊस मान्सून पासून जरी पडत असला तरी मान्सूनच्या 2 शाखांपासून हा पाऊस पडतो. एक शाखा जी आहे ती अरबी समुद्राची, बरोबर, अरबी समुद्रावरनं ते वारं वाहत येतं. दुसरी शाखा जी आहे ही बंगालच्या उपसागराची आहे, हे बंगालच्या उपसागरावरनं सुद्धा हे वारं वाहणार आहे, राईट? आणि या दोघांचा मेळ जो आहे हा मेळ आपल्याला विदर्भामध्ये बसलेला दिसतो. त्यामुळे विदर्भामध्ये मान्सूनच्या 2 शाखांपासून पाऊस पडणार आहे, म्हणून कोकण आणि विदर्भ इथं पावसाचं प्रमाण जास्त दिसेल. पश्चिम महाराष्ट्र किंवा नाशिक पर्जन्य छायेच्या प्रदेशाखाली येणार आहे,
मराठवाडा अश्युअर्ड रेनफॉल झोन आहे, एवढा पाऊस तिथे 100% पडतोच, ही गोष्ट लक्षात ठेवायची, राईट. सो हवामानावर परिणाम करणारे घटक, पहिला घटक जो आहे तो अक्षवृत्तीय स्थान आहे, बरोबर. अक्षवृत्तीय स्थान कुठं सांगितलं होतं आपण, भारताचं, राईट. 23.5 डिग्री कर्कवृत्त जे आहे बरोबर भारताच्या मधून गेलेलं आहे. या कर्कवृत्ताचं वैशिष्ट्य काय असतं, सूर्याची किरण लंबरूप इथं पडतात. उन्हाळा ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस सूर्याची मुवमेंट चालू होते, राईट. सो कर्कवृत्तावर सूर्याची किरण लंबरूपी पडणार आहेत, कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती तिथं तापमान जास्त असल्यामुळे होणार आहे, राईट. कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, आजूबाजूला सगळा समुद्र आहे, या समुद्रावरनं वारं कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत येणार आहे आणि येताना ढग घेऊन येणार आहे, त्याच्यामुळे अक्षवृत्तीय स्थान महत्वाचं ठरेल, ओके. दुसरं आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. इथं सह्याद्री पर्वतरांगेचा विचार आपल्याला करावा लागेल. उंची जास्त आहे त्याच्यामुळे ओरोग्राफिक रेनफॉल किंवा प्रतिरोध पाऊस जो आहे तो तिथं पडतो, राईट. समुद्र सानिध्य हा एक पुढचा फॅक्टर असतो हवामानावर इफेक्ट पडणारा. जस जेवढं जास्त आपण समुद्राच्या जवळ असू, राईट, तेवढं समुद्रावरचं वारं, खारे आणि मतलाई वारं जे आहे हे जमिनीकडे येणार आहे, जमिनीच्या बाहेर पडणार आहे, राईट. सो रोजच्या रोज समुद्रावरचे बाष्प थोड्या प्रमाणामध्ये का होईना जमिनीवर येत असतात, राईट. आणि उष्णता जी आहे ही उष्णता पुन्हा वाहून पण नेली जाते, कारण वाऱ्याची कंटिन्युअसली रिव्हर्स मुवमेंट तिथं चालू आहे, बरोबर. हे बाष्प येत आहे म्हणजेच ह्युमिडिटी सुद्धा तिथं वाढत असणार आहे, आर्द्रता जी आहे ती तिथं वाढत असते. त्यामुळे समुद्राच्या आजूबाजूचा जो विभाग आहे त्याला आपण समतापमानाचा विभाग म्हणतो. बघा, समतापमान म्हणजे काय, टेम्परेचरचा जर विचार केला तर हा असा विभाग आहे जिथं तापमानामध्ये जास्त फरक दिवसा किंवा रात्री पडणार नाही. कमाल आणि किमान तापमान जे आहे, कमाल आणि किमान याच्यामध्ये जास्त फरक नसतो, 2 ते 3 डिग्रींचाच फरक पडलेला फक्त आपल्याला दिसतो. मुंबईमध्ये जावा एक्सपिरियन्स लगेल, कोकणामध्ये जावा एक्सपिरियन्स लगेल, पण जसं जसं आपण समुद्रापासून लांब जायला चालू करतो तसं तसं तापमानाचं कमाल आणि किमानचं गणित बिघडायला चालू होतं, ओके. इथं कसं आहे बघा, समुद्र आणि पाणी शेजारी शेजारी असल्यामुळं जरी पाणी उशिरा तापत असेल, उशिरा थंड होत असेल, जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पण एक समविभाग तिथं आपल्याला दिसून येतो. का तर एकमेकांना हे दोन्ही गोष्टी बॅलन्स करत असतं, बरोबर. खारे आणि मतलाई वारे या दोन्ही गोष्टी बॅलन्स तिथे करत असतं. पण जसं जसं आपण आत जाऊ, राईट, समुद्रापासून लांब जाऊ, तसं तसं आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथं बॅलन्स करायला दुसरी वॉटर बॉडीज नाहीये, बरोबर. नागपुराचा जर विचार केला तर बॅलन्स करायला इथं वॉटर बॉडी आपल्याला दिसणारच नाहीये ना, विषयच नाहीये, बरोबर. त्याच्यामुळे नागपुरामध्ये बघा, उन्हाळ्यामध्ये तापमान डायरेक्ट 40-45 वर जाताना आपल्याला दिसतं. एखादं पश्चिम महाराष्ट्रातला व्यक्ती नागपुरामध्ये जगू शकत नाही असलं तापमान तिथं आहे. तेच थंडीमध्ये, नागपुराच्या थंडीला आपण गुलाबी थंडी म्हणत असतो, तापमानाचा पारा डायरेक्ट 7-8 डिग्रींवर खाली पडतो, याच्या खाली पण तो जात असतो, समजतंय का. तर जमीन लवकर तापते, लगेच थंड होते. सो दिवसा टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन पण प्रचंड आपल्याला दिसून तिथे येते. हा जो विभाग आहे याला विषम हवामानाचा विभाग आपण म्हणणार, बरोबर. सो हा सम आहे आणि तो विषम आहे. समुद्र सानिध्य, त्याचबरोबर सागरी प्रवाह याचा सुद्धा फरक पडणार आहे. पर्वतरांगा कोणत्या आहेत, एक्झाम्पल सह्याद्रीचं देता येतं आपल्याला. जमिनीचा प्रकार, त्याच्यावर असणारे वनस्पती याच्यावरून सुद्धा हवामानावर परिणाम पडतो. स्थानिक वारं कोणतं वाहतंय का, आणि सगळ्यात शेवटी खंड अंतर्गतता, आपण जी इथं चर्चा केली, कॉन्टिनेंटॅलिटी आपण म्हणणार आहे. जेवढं आत कॉन्टिनेंटमध्ये जाऊ तेवढं विषम हवामान आपल्याला दिसणार, राईट. सो हवामानावर हे गोष्टी इफेक्ट करत असतात. महाराष्ट्रातल्या हवामानाचे वैशिष्ट्य, महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय प्रकारामध्ये येते. का तर आपण 23.5 डिग्रीच्या खाली आहोत, त्याला आपण चर्चा केली ती दोन विभाग आहेत, उष्ण कटिबंधीय हवामान विभाग 23.5 डिग्रीच्या खाली, बरोबर, आणि सब ट्रॉपिकल जो आहे तो 23.5 डिग्रीच्या वर. दोन विभाग भारतामध्ये दिसून येतात आपल्याला. आपण खाली आहोत म्हणजेच उष्ण कटिबंधीय किंवा ट्रॉपिकल झोनमध्ये आपण येणार, लक्षात राहील. कारण महाराष्ट्राचा विस्तार 0 ते 23.5 डिग्री अंशाच्या दरम्यान झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 3 ऋतू आढळतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, किंवा पावसाळ्याला आपण मान्सून सुद्धा म्हणणार आहे.
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. प्राकृतिक रचना म्हणजेच सह्याद्री पर्वतराग वारा अडवण्याचं काम करतोय. रेनफॉल शॅडो झोनची निर्मिती तिथं तो करणार आहे आणि बरोबर मध्यावर आहे, त्याच्यामुळं मान्सूनच्या दोन्ही शाखांपासून विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे. समजतंय? सो व्हेरिएशन जे दिसून येते पावसामध्ये, त्याच्यामध्ये नागपुराचं सेंट्रलिटी आणि सह्याद्री पर्वतरांगेचं ठिकाण या दोन गोष्टी तिथं मॅटर करत असतात. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमुळे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. साधा प्रश्न सरळ विचारलाय, नैऋत्य मोसमीपासून किती पडतो किंवा 85% पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो? ओके. पुढं महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्यमान, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल बघा, राईट. हा विभाग जो दिसतोय हा 250 सेंटीमीटर पावसाचा विभाग आहे. का तर इथं आपण काय बघितलं होतं, सह्याद्री पर्वतरांग जसा दक्षिणेकडे जाईल तशी त्याची उंची वाढत जाणार, राईट. तिथून पुढं पावसाचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसतं. पुढं 150 विभाग दिसतोय आपल्याला, पुढं 100 विभाग दिसतोय आणि हा एकदमच 50 सेंटीमीटर पावसाचा विभाग दिसतोय. याच विभागाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. याच्या पुढं इंटरेस्टिंग एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पर्जन्य छायेचा प्रदेश कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे असा प्रश्न ते विचारू शकतात, राईट. वर नंदुरबार जिल्हा, खाली धुळे, त्याच्या खाली नाशिक, नाशिकच्या खाली अहमदनगर, पुणे जिल्ह्याचा काही विभाग येतोय, सोलापूर जिल्ह्याचा काही विभाग आपल्याला इथे दिसणार आहे, त्याच्यानंतर सातारा, सांगली आणि कोल्हापूरचा पण काही विभाग आपल्याला पर्जन्य छायेमध्ये दिसणार आहे, राईट. पण जसजसं आपण विदर्भाकडे जाऊ तसतसं पुन्हा पावसाचं प्रमाण 100 वरून 150 150 पुढं वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. हा नकाशा व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते त्रिवार्थानुसार हवामानाचे विभाग महाराष्ट्रामधले. ओके, याच्यावर पण आयोग प्रश्न विचारत असतो, राईट. सो त्रिवार्थानुसार महाराष्ट्रामध्ये 3 विभाग पडलेले आहेत. कसे काय त्याच्या मागे पळू नका, आता फक्त विभागांची नावं लक्षात ठेवा, राईट. पहिला विभाग जो आहे तो आपल्याला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम भाग याच्यामध्ये दिसतो. दुसरा जो विभाग आहे तो हा पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि मराठवाड्याचा थोडासा भाग. तिसरा विभाग जो आहे तो हा शेवटचा, राईट. कसं लक्षात ठेवणार, पहिला विभाग जो आहे कोकणाकडचा तो आहे AM, पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की BS आणि विदर्भ मराठवाडा म्हणलं की AW, AM BS AW, राईट. आकृती देतात आणि ते कोणता विभाग आहे, कोडिंग फक्त तिथे विचारलेले आहे त्यांनी. सो एवढंच लक्षात ठेवा, आत्ता एवढंच गरजेचं आहे, राईट. AM BS AW किंवा लक्षात ठेवायचं असेल तर ABA लक्षात ठेवा. पहिला AM आहे, दुसरा BS आहे, तिसरा AW आपल्याला सांगता येईल. AM विभाग जो आहे तो उष्णकटिबंधीय सदाहरित विणांचा विभाग आपल्याला सांगता येतो. BS जो आहे तो मान्सून सवाना आपल्याला सांगता येईल. AW जो आहे तो स्टेपी हवामान आपल्याला सांगता येतो, ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा, बाकीचं सध्या गरजेचं नाही. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टॉपिक, महाराष्ट्रातील नदी प्रणाली. ओके, नद्यांचा जर विचार केला तर प्रमुख नद्या महाराष्ट्रामध्ये 3 विभाग सांगता येतात. फोकस 2 करायचा आहे आपल्याला. पहिला जो आहे तो गोदावरी नदी खोरं, दुसरा जो आहे तो म्हणजे कृष्णा नदीचं खोरं. या गोदावरीला पुन्हा आपल्याला डिवाइड करता येतं मुख्य नदीचं खोरं आणि विदर्भातलं खोरं. कृष्णेमध्ये सुद्धा प्रॉपर कृष्णा नदीचं खोरं आणि भीमा नदीचं खोरं, राईट. फोकस जो आहे तो याच्यावर करा. तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे आपला तापी नदीचा, राईट. तापी नदी म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील नदी खोरे, ठीक आहे. उत्तर महाराष्ट्र या तापीवर त्यांनी सलग 2-3 वर्ष प्रश्न विचारलेले आहेत. सो माझा अंदाज आहे या वर्षी येणारा जो प्रश्न असेल तो गोदावरीवर असेल, कारण ऑलरेडी तापीला त्यांनी जास्त फोकस दिलेला आहे. सो गोदावरीवर कॉन्सन्ट्रेट करू. गोदावरीमध्ये सुद्धा मुख्य गोदावरीच्या खोऱ्यावर त्यांनी ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत, पण हा विभाग थोडासा वेगळा पडतो, याच्यावर प्रश्नांची संख्या कमी आहे. विदर्भातलं जे खोरं आहे गोदावरीचं, राईट. सो नदी प्रणालीमध्ये विदर्भातलं खोरं प्रॉपरली करून ठेवा. समजते? सुरुवात करूयात. याच्यामध्ये महाराष्ट्रातील नदी खोरी कलर कोडिंग दिलेलं आहे. हिरव्या रंगामध्ये दिसणारं जे खोरं आहे त्याला आपण म्हणणार आहे कृष्णा नदीचं खोरं. हा शेप प्रॉपरली बघून ठेवा. या शेपवर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. त्रिकोण दिलाय आणि म्हटलंय हे कोणत्या नदीचं खोर आहे, लक्षात राहील. त्रिकोण म्हटलं की पुणे विभाग आणि कृष्णा नदी, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर पुढचं, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खोर, ज्यानं महाराष्ट्रातील 50% विभाग, 49% विभाग जो आहे तो व्यापलेला आहे,
त्याला आपण गोदावरी नदीचं खोरं म्हणणार आहे. राईट, बरोबर महाराष्ट्राच्या निम्म्या क्षेत्रफळावर ही गोदावरी नदी पसरलेली आपल्याला दिसते. राईट, महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते गोदावरीच्या आजूबाजूलाच चालणार आहे. ओके, सो इथं महत्वाच्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये गोदावरी नदी, पूर्णा नदी आणि मांजरा नदी हे मुख्य खोऱ्यामध्ये येणार आहे. मुख्य खोरे आपल्याला असं सांगता येईल, विदर्भातलं खोरं ज्यावेळेस आपण बघतो त्याच्यामध्ये पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या तीन नद्यांचा विचार आपल्याला करावा लागेल. गोदावरीचं खोरं दोन याच्यामध्ये डिवाइड करता येतं, मुख्य नदीचं खोरं. मुख्य नदीमध्ये गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या तीन नद्या महत्वाच्या. विदर्भातलं खोरं जे आहे त्याच्यामध्ये तीन नद्या पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा असं आपल्याला सांगता येईल. समजते सगळ्यांना. आणि तापी नदी, उत्तर महाराष्ट्रामध्ये तापी आहे, कोकणामध्ये, कोकणातील नद्या आपण तिथं सांगत असतो. फोकस जो आहे तो फोकस या विभागावर करा. ऑलरेडी बाकीच्यावर बरेच प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे, मग आता टेबल फॉर्म मध्ये बघूयात. गोदावरी नदी, गोदावरी नदीचा उगम जो आहे तो ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे झालेला आपल्याला दिसतो. एकूण लांबी 1465, महाराष्ट्रातील लांबी 675, एकूण क्षेत्रफळ 312,813 किलोमीटर. बरोबर, महाराष्ट्राचं क्षेत्रफळापेक्षा जास्त गोदावरीचं क्षेत्रफळ आहे, पण 48-49 सांगितलंय. बरोबर, सो निम्मं महाराष्ट्रामध्ये आहे, बाकीचं निम्मं राहिलेलं ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. मस्त आहे. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 1,50,000 चौरस किलोमीटर सांगता येतं. इथं पुढचा प्रश्न जो असतो तो डाव्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, ज्या बाजूने कमी नद्या मिळतात ती बाजू विसरायची नाही. जास्त नद्या असतील तर तिथं प्रश्न नाही येणार. ज्या बाजूला कमी नद्या आहेत त्या नद्या प्रॉपरली लक्षात ठेवा. डाव्या बाजूने मिळणाऱ्या महत्वाच्या नद्या कादवा, शिवणा आणि दक्षिण पूर्णा विसरायचं नाही. उजव्या बाजूने प्रवरा, मुळा, दारणा, सिंदफणा, त्याच्यानंतर बिंदुसरा आणि सगळ्यात शेवटी मांजरा. मांजरा ही एक महत्वाची उजव्या बाजूची नदी आपल्याला सांगता येईल. गोदावरीवर असणारी जी शहरं आहेत त्याच्यामध्ये सुरुवात होते त्र्यंबक पासून. ठीक आहे, नाशिक, कोपरगाव, पूर्णतांबे, पैठण, गंगाखेड, नाशिक, धर्माबाद, सिरोंचा. राईट, हे नांदेड जे आहे या नांदेडमधून गोदावरी नदी महाराष्ट्राच्या बाहेर पडणार आहे पण पुन्हा गडचिरोलीकडे जाणार आहे. कोणत्या ठिकाणी? सिरोंचा या ठिकाणी. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.5% क्षेत्रफळावर गोदावरी नदीचं खोरं पसरलेलं आपल्याला दिसतं. नदी खोऱ्याचा अभ्यास करायचा आहे, हा टेबल तोंडपाठ करायचा. ओके, आणि याच्या बाहेर प्रश्न पडत असेल तर मग सोडून द्यातो, पण नदी खोऱ्याचा अभ्यास या टेबलवरनं चांगला कॉन्फिडन्स तुम्हाला बूस्ट करेल तिथं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची महत्वाची नदी कृष्णा नदी आहे. कृष्णेचा उगम महाबळेश्वर साताऱ्यामध्ये होतो. 1400 किलोमीटर एकूण लांबी. महाराष्ट्रामध्ये लांबी तिची कमी दिसून येते आपल्याला, 282 किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 26% क्षेत्रावर हे कृष्णेचं खोरं पसरलेलं आपल्याला दिसतं. डाव्या बाजूने दोन नद्या येऊन मिळतात, त्यातली महत्वाची येरळा आणि दुसरी भीमा. या येरळावर त्यांनी बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, कारण भीमा नदीचा वेगळा अभ्यास आपण करत असतो. भीमेचं वेगळं खोरं आपल्याला बघायचं आहे. येरळा त्यातल्या त्यात महत्वाची ठरते, एकच आहे जी डाव्या बाजूने येऊन मिळते आणि त्याचं अंतर पण जास्त आहे. ओके, येरळा विसरायचं नाही. उजव्या बाजूनं वेण्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या नद्या सांगता येतील. नदीकाठची शहर वाई, कराड, सांगली, नरसोबाची वाडी आणि औदुंबर हे सांगता येईल. याच्यामध्ये काही पुस्तकांमध्ये सातारा शहर पण दिलेलं आहे, पण साताऱ्यापासून एक 10-12 किलोमीटरवर कृष्णा नदी वाहते. ठीक आहे, सो प्रश्न कसा येईल त्याच्या हिशोबाने तो उत्तर तुझं देण्याचा प्रयत्न जो आहे तो तिथं करा. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 8% क्षेत्रावर या कृष्णेचं खोरं पसरलेलं आपल्याला दिसतं. गोदावरीचं 9.5% आहे, कृष्णेचं 8% आहे, लक्षात ठेव. पुढचं तापी पूर्णेचं खोरं. तापीची एक प्रमुख उपनदी पूर्णा नदी आपल्याला सांगता येते. सो महाराष्ट्रामध्ये तापीचा अभ्यास जो आहे, राईट, हा तापी पूर्णा खोऱ्याचा अभ्यास म्हणून केला जातो, जसा कृष्णाचा कृष्णा भीमा म्हणून आपण करणार आहे. ठीक आहे, सो तापी पूर्णा खोरं आपल्याला सांगता येईल. या तापीचा उगम जो आहे तो मध्य प्रदेशामध्ये होतो. राईट, तापी आणि नर्मदा या दोन अशा नद्या आहेत ज्यांचा उगम जो आहे तो मध्य प्रदेशामध्ये होणार आहे. अजून इंटरेस्टिंग गोष्ट याची सांगतो मी पुढे जाऊन. मुलताई बैतूल मध्य प्रदेशमध्ये तापीचा उगम आहे. एकूण लांबी 724 किलोमीटर, एकूण महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ जे आहे तिचं 79, म्हणजे तिच्या एकूण खोऱ्याचं 79% महाराष्ट्रामध्ये आहे. सो तापी प्रॉपरली महाराष्ट्रामधूनच वाहते.
याच्यावर असणाऱ्या डाव्या बाजूच्या नद्या वाघूर, अमरावती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा, पूर्णा, मोरणा आणि सिंफणा सांगता येईल. उजव्या बाजूने कमी संख्या आहे, सो उजव्या बाजूच्या नद्या विसरायच्या नाही. सुकी, गोमाई, अरुणावती आणि अणेर. महत्वाची शहरं भुसावळ, प्रकाशी आणि सारंगखेडा. भारताच्या एकूण क्षेत्राच्या 2% क्षेत्रावर तापी नदीचं खोरं विस्तारलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, सगळ्यात शेवटी महत्वाची नदी नर्मदा. उगम जो आहे तो अमरकंटक येथे होतो, MP मध्ये. 1260 किलोमीटर लांबी आहे, 54 किलोमीटर फक्त महाराष्ट्रातून ती वाहते. महाराष्ट्राच्या बरोबर वरच्या उत्तरेच्या टोकावरून ती जाते बघा, नंदुरबार जिल्ह्याच्या. ठीक आहे, तिच्या डाव्या बाजूच्या नद्या दुधी, तवा, शक्कर आणि भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3% क्षेत्रावर या नर्मदेचं खोरं पसरलेलं आहे. याला जोडून अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख नद्या आहेत या सगळ्या नद्या पूर्व वाहिनी आपल्याला सांगता येतात. बरोबर, गोदावरी असेल, त्याच्यानंतर गोदावरीच्या खाली भीमा नदी आहे आणि भीमेच्या खाली कृष्णा नदी आहे. या सर्व पूर्व वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे, एक्सेप्शन याला आहे तापी नदीचं आणि तापीच्या वर उत्तरेकडे नर्मदा नदीचं. या दोन नद्या पश्चिम वाहिनी आहेत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. नर्मदा आणि तापी या दोन प्रमुख नद्या ज्या आहेत ज्यांचं अंतर खूप जास्त आहे, मेजर रिव्हर बेसिन मध्ये या दोघांचा समावेश होतो. राईट, या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत, म्हणजेच अरबी समुद्राकडे जातात, म्हणजेच खड्यांची निर्मिती करतात. ज्या नद्या बंगालच्या उपसागराकडे जातात त्या पुढे जाऊन त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करतात. ज्या नद्या अरबी समुद्राकडे जातात त्या खड्यांची निर्मिती करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, या ज्या दोन्ही नद्या आहेत या दोन्ही नद्या खचदरीमधून वाहतात. याच्यावर प्रश्न विचारलाय, कोणती नदी खचदरीमधून वाहते? तापी आणि नर्मदा, नाव विसरायचं नाही. खचदरीमधून या दोन्ही नद्या वाहतात. अजून एक इंटरेस्टिंग नदी आहे, अजून एक नाही, अजून दोन इंटरेस्टिंग नद्या आहेत ज्या दक्षिण उत्तर वाहतात. बरोबर, सगळ्या दिशा आपण बघतोय. राईट, आपण पश्चिम वाहिनी बघितल्या, आपण पूर्व वाहिनी नद्या बघितल्या, अजून दोन नद्या अशा आहेत ज्या उत्तर दक्षिण वाहतात. या उत्तर दक्षिण वाहणाऱ्या नद्यांची नावं लक्षात ठेवा, वर्धा आणि वैनगंगा. वर्धा नदी जी आहे ती प्रॉपर उत्तर दक्षिण नाही सांगता येणार, ती अशा पद्धतीनं जाते. पण वैनगंगा नदी एकदम प्रॉपरली आपल्याला सांगता येईल उत्तर दक्षिण, त्या क्रमाने त्या दोन नद्या लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊयात. आता ग्रीड फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. ओके, थोडासा नकाशा अभ्यासाला सोपा जातो हा अशा पद्धतीने केला तर. सुरुवात जो आहे गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिकला झाला, त्याच्यानंतर नाशिक हे महत्वाचं शहर लागतं. उजव्या बाजूनं तिला पहिल्यांदा दारणा नदी येऊन मिळते नाशिक सायखेडामध्ये. डाव्या बाजूने पहिली नदी येऊन मिळणारी जी आहे ती कादवा. ही कादवा नदी विसरायची नाही. कशामुळे विसरायची नाही? या कादवा नदीचा आणि गोदावरीचा संगम जिथं होतो तिथं आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वरला हा संगम आहे. हे नांदूर मधमेश्वर आपण काय केले, रामसार साईट म्हणून जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रामसार साईटची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे हे नांदूर मधमेश्वर विसरायचं नाही, त्याच्यामुळे ही कादवा नदी विसरायची नाही. कादवा लक्षात ठेवा. ओके, तिथून पुढं कादवा नदी आल्यानंतर कोपरगाव लागतं. कोपरगावच्या पुढं कायगाव टोका ठिकाणे. या कायगाव टोकाला प्रवरा नदी तिला येऊन मिळणार. ओके, प्रवरा नदी महत्वाची नदी आहे. ही प्रवरा नदी जी आहे ती गोदावरीला उजव्या बाजूने येऊन मिळते. राईट, या प्रवरा नदीच्या रस्त्यामध्ये संगमनेर आणि नेवासा ही दोन ठिकाणं लागतात. या नेवासामध्ये मुळा आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम होतो. तिथून पुढं धारेगाव औरंगाबादमध्ये शिवणा नदी येऊन मिळते, येळगंगा येऊन मिळते. पुढं पैठण आहे. राईट, पैठणच्या थोडंसं आधी पैठणला एक धरण आहे बघा महत्वाचं, जायकवाडी धरण आहे. राईट, या जायकवाडी धरणाच्या थोडंसं आधी तिला एक अजून एक नदी येऊन मिळते, त्या नदीचं नाव आहे ढोर. हे ढोर नाव विसरू नका. पुढं सिंदफणा नदी येऊन मिळते तिला मंजरत बीडमध्ये. राईट, पुढं पूर्णा शहर आहे. कंठेश्वर परभणीमध्ये तिची महत्वाची एक दुसरी नदी तिला येऊन मिळणार आहे, तिचं नाव आहे दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णा नाव विसरायचं नाही.
राईट, दक्षिण पूर्णा आणि गोदावरीचा संगम कंठेश्वर परभणीला झालेला आपल्याला दिसतो. राईट, इथून पुढे नांदेड आहे, नांदेडच्या बाहेर गोदावरी नदी पडणार आहे. नांदेडच्या बाहेर पडली की तिला मांजरा नदी येऊन मिळते. राईट, आणि पुढे तेलंगणामध्ये ती नदी जाणार आहे असं लक्षात ठेवा. तेलंगणामधून पुन्हा ती गडचिरोली सिरोंचा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहे. राईट, आणि या गडचिरोली सिरोंचाला विदर्भातल्या ज्या नद्या आहेत त्यांचा संगम तिथं होणार आहे. ओके, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट तिथं लक्षात घ्या. विदर्भामध्ये महत्वाच्या नद्या आपण सांगितलं होतं बघा, पैनगंगा नदी आहे बरोबर, त्याच्यानंतर वर्धा नदी आहे आणि वैनगंगा नदी आहे. या तिघांची इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर ही पैनगंगा नदी वर्ध्याला जाऊन मिळते, वर्धा नदी पुढे कंटिन्यू राहते, पैनगंगा वर्ध्यापर्यंत मर्यादित आहे. राईट, या वर्धा नदीला वैनगंगा नदी येऊन मिळते आणि या तिन्ही नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता आपण म्हणणार. बरोबर, प्राणहिता आपण बघितलं होतं, प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला आपण प्राणहिता म्हणणार आहोत, विसरायचं नाही, लक्षात राहील. त्याच्यानंतर शहरांचा विचार करूयात, महत्वाची शहरं बघून घेऊयात, कोणत्या नदीवर काय आहे. मेहकर शहर पैनगंगा नदीवर आहे. त्याच्यानंतर हिंगोली कयाधो नदीवर आहे. ही कयाधो नदी पैनगंगेची उपनदी आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्धा वैनगंगेचा जो संगम होतो, चपराळा गडचिरोली या ठिकाणी होणार आहे आणि सिरोंच्या गडचिरोलीला प्राणहिता गोदावरीचा संगम होणार आहे. पण दुसरी एक नदी होती इंद्रावती नदी, ही इंद्रावती आणि गोदावरी यांचा संगम सोमणूर गडचिरोली या ठिकाणी होणार आहे. सो ही तीन नावं लक्षात ठेवायची, चपराळा, सिरोंचा आणि सोमणूर. नागपूर शहर जे आहे, हे नागपूर शहर वैनगंगेची उपनदी नाग या नदीवर बसलेलं आहे. बरोबर, नागवरून नागपूर आलं, वैनगंगेची उपनदी येते नाग नदी नागपूर शहराची, ही गोष्ट लक्षात ठेवा. राईट, आणि भंडारा जे शहर आहे, हे भंडारा शहर वैनगंगेवर बसलेलं आपल्याला दिसतं, हे भंडारा पण लक्षात ठेवा. सो हा विभाग जो आहे याच्यावर प्रश्नांची संख्या कमी आहे आणि सध्या आयोग चाललाय तिकडे नागपुराकडे. राईट, सो थोडस याच्यावर फोकस करा, मे बी यावर्षी एखादा प्रश्न तिथं विचारला जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, पुढचं जे आहे ती कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर साताऱ्यामध्ये होतो, वाई शहरामध्ये येते. वाई शहर क्रॉस केल्यानंतर वेण्णा नदी कृष्णेला येऊन मिळते. तिथून पुढे सातारा शहर आहे, पण साताऱ्याचं सांगितलं थोडस बाहेरच्या बाजूला आहे. सातारा शहरामधून ती नदी जात नाही, बरोबर, शहराच्या आजूबाजूमधून जाते. तिथून पुढे कराडला गेल्यानंतर कोयना आणि कृष्णेचा संगम आहे, त्याला प्रीती संगम म्हटलं जातं. प्रीती संगम, यशवंतराव चव्हाणांची समाधी. ठीक आहे, त्याच्यानंतर औदुंबर शहर आहे, ब्रह्मनाळ सांगली येथे तिची प्रमुख एक डावी नदी येऊन मिळते. त्या नदीला आपण काय म्हटलं होतं, येरळा नदी म्हटलं होतं. ओके, पुढे वारणा नदी हरिपूर सांगलीमध्ये येऊन तिला मिळणार आहे. या कृष्णेवर महत्वाची असणारी जी शहरं आहेत त्याच्यामध्ये वाई सांगता येईल. ओके, पुढे कराड, सांगली आणि मिरज ही महत्वाची शहरं आपल्याला सांगता येते. राईट, या सांगली मिरजच्या दरम्यान वारणा नदी आणि कृष्णेचा संगम होतो हरिपूर सांगली या ठिकाणी, ही गोष्ट विसरू नका. सांगली मिरज शेजारी शेजारी असणारी शहर आहेत, तरी देखील त्याच्यामध्ये एक नदी तिथे येऊन तिला मिळते. कोणती नदी मिळते, वारणा, वारणेचा वाघ, सांगली जिल्हा, विसरायचं नाही. राईट, पुढे नरसिंहवाडीला ज्यावेळेस ती जाणार आहे त्यावेळेस अजून एक महत्वाची नदी तिची उजव्या बाजूने येऊन मिळणार आहे, तिला आपण पंचगंगा म्हणतो. या पंचगंगेचं वैशिष्ट्य काय, कोल्हापूर शहरामधून ही पंचगंगा नदी वाहते. आणि पावसाळ्यामध्ये या पंचगंगेला कंटिन्युअसली पूर आलेला असतो, सो कोल्हापूर शहर पाण्यामध्ये असतं या पंचगंगेमुळे. राईट, असं समजलं जातं की पंचगंगा नदी जी आहे, ही पंचगंगा नदी पाच नद्यांपासून तयार झाली. त्या पाच नद्यांची नावं लक्षात ठेवा, कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती. कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी आणि भोगावती या पाच नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला आपण पंचगंगा म्हणणार आहे. पण याच्यामध्ये चारच नद्यांचा प्रवाह दिसून येतो. सरस्वती नावाचा जो प्रवाह आहे त्याला गुप्त समजलं जातं, तो असायला चारच आपल्याला दिसणार आहे. ओके, पुढे बागलकोट कर्नाटकामध्ये हिरण्यकेशी किंवा घाट प्रभा नदी जी आहे ती तिला येऊन आपल्याला मिळताना दिसणार आहे.
महत्वाची पुढची जी नदी आहे तिला आपण भीमा नदी म्हणतो. भीमा नदीचा उगम जो आहे हा भीमाशंकर पुणे येथे झालेला आहे, राईट. आणि तिथून पुढे पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा अशी वाहत ती जाते कर्नाटकामध्ये. कर्नाटकामध्ये कृष्णेबरोबर कुरुगुट्टी रायचूर या ठिकाणी भीमा आणि कृष्णेचा संगम होताना आपल्याला दिसणार. ओके, आता भीमेच्या महत्वाच्या नद्या भामा, इंद्रायणी, मुळामुठा आणि निरा. ठीक आहे, दुसऱ्या बाजूने मिळणाऱ्या घोड आणि सिना या दोन नद्या आपल्याला सांगता येतील. ही सिना नदी जी आहे ही सिना नदी नगरमध्ये उगम पावतो तिचा, नगरमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये येते आणि भीमेची एक प्रमुख उपनदी समजली जाते. जसं आपण तापीपूर्णा म्हटलं होतं तसंच भीमा सिना असं तिथं अभ्यास केला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊयात, पुढचं नदी आहे नर्मदा नदी. आपण तापीला स्किप करूयात, तापीवर त्यांनी ऑलरेडी बरेच प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तापीला थोडस स्किप करूयात, नर्मदा नदीविषयी माहिती घेऊयात. अमरकंटक सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम आहे, लांबी 13-15 आपल्याला सांगता येते. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची उत्तरी सीमा ती ठरवणार आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी 54 किलोमीटर आपल्याला सांगता येते. महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उदयी नदी डाव्या बाजूने नर्मदेला मिळते, ही नाव नदी लक्षात ठेवा. महाराष्ट्रातून नर्मदेकडे चालली असायलाच नर्मदा 54 किलोमीटरची फक्त आहे, राईट. त्यामुळे उदयी सिद्धेश्वर ही तीन धरणं लक्षात ठेवा, लक्षात राहील. या येलदरीवर त्यांनी प्रश्न विचारलाय, कोणत्या नदीवर हे येलदरी धरण आहे. आणि नांदेड बाबळी बंधारा, हा बाबळी बंधारा सुद्धा त्यांनी विचारलाय, नांदेडमध्ये आहे. पुढे जाऊयात, विदर्भातलं खोरं. विदर्भातल्या खोऱ्यामध्ये हा बघा, हे पैनगंगा नदी, पैनगंगा आणि वर्धा. वर्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे येते, तशीच वैनगंगा सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे येणार आहे. आणि त्यांचा एकत्रित प्रवाह जो आहे त्याला आपण प्राणहिता नदी म्हणणार आहे. इथं प्राणहिता नदी आपल्याला दिसते. ओके, आणि इथं सारखं चर्चेमध्ये असणारं जे ठिकाण आहे, ओके, धरण एक, हे धरण लक्षात ठेवा, गोसीखुर्द धरण. गोसीखुर्द धरण करप्शनमुळे चर्चेमध्ये होतं, राईट. सो हे गोसीखुर्द धरण जे आहे ते वैनगंगा नदीवर आपल्याला सांगता येईल. वैनगंगेवर हे गोसीखुर्द धरण आपल्याला दिसणार, लक्षात राहील. ओके, पुढे जाऊयात. कृष्णा नदी, कृष्णा नदीवरच महत्वाची धरणं सांगायचं झालं तर सगळ्यात पहिलं धोम धरण आहे. त्याच्यानंतर कोयना नदीवरचं कोयना धरण, याला महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणतो आपण. 1960 मेगावॅट कॅपॅसिटीचे इलेक्ट्रिसिटी तिथं तयार होते. कोयना नदी पाटण तालुका सातारा जिल्हा, कोयना नावाचंच धरण आहे, राईट. कराडला कोयना आणि कृष्णेचा संगम झालेला आपल्याला दिसतो. या बाजूला एक नदी तुम्हाला सांगितली होती, आठवते का, येरळा नदी. येरळा विसरू नका, या येरळावर येरवंडी नावाचं धरण आहे. ओके, हे धरण लक्षात ठेवा, येरळावरच येरवंडी नावाचं धरण आहे. त्याच्यानंतर चांदोली धरण, इथं चांदोली नॅशनल पार्क सुद्धा आहे, त्यामुळे हे चांदोली धरण विसरायचं नाही. हे चांदोली धरण वारणा या नदीवर असलेलं आपल्याला दिसत, ठीक आहे. हा, एवढी धरणं महत्वाची. पुढे जाऊयात, पुढं भीमा नदीवरचे धरण आहेत. महाराष्ट्र सह्याद्री रेनफॉल शॅडो झोन, बरोबर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा रेनफॉल शॅडो झोन येतो. पावसाचं प्रमाण अनियमित आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे. वैशिष्ट्य काय, सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन इथं घेतलं जातं. पाऊस कमी आहे तरीही ऊसाचं उत्पादन जास्त आहे. कशामुळे जास्त आहे, भीमा नदीचं खोरं आणि भीमा नदीवर असणारी धरणं, राईट, याच्यामुळे इथं ऊसाचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसत, लक्षात राहील सगळ्यांना. कुकडी नदीवर येळगाव धरण सांगता येतं आपल्याला. त्याच्यानंतर सिना नदीवर सिना निमगाव आणि सिना कोळेगाव ही दोन छोटी धरणं आहेत. भीमा नदीचा आपण विचार केला तर चाकसमान धरण आपल्याला तिथं सांगता येईल. आणि उजनी धरण हे मेन भीमा नदीवरची दोन धरणं आहेत महाराष्ट्रामधली, ठीक आहे, चाकसमान आणि उजनी. त्याच्यानंतर पवना नदीवर पवना धरण आहे, मुळा नदीवर मुळशी धरण आहे, ठीक आहे. निरा नदीवर निरा देवधर आणि वीर ही दोन धरणं आपल्याला सांगता येतील. सो जेवढं नावं लक्षात राहतील नकाशामधून तेवढी नावं लक्षात ठेवा, मॅक्सिमम ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या टॉपिककडे जाऊयात. पुढचा जो टॉपिक आहे तो महाराष्ट्रातील वन आणि प्राणी संपत्ती. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आढळणारी जी वनं आहेत, ओके, याच्यामध्ये पुन्हा सह्याद्री काल आपण चर्चा केलेली होती बघा, राईट. काय काय बघितलं होतं काल आपण, सदाहरित वनं बघितली होती, राईट.
सो महाराष्ट्रामध्ये जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांमध्ये वनांचं वितरण कसं आहे, सर्वात जास्त वन कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये दिसून येतात असा प्रश्न ते विचारतात. गोष्ट लक्षात घ्या, सर्वात जास्त वनांची टक्केवारी आपण ज्यावेळेस बघतो कोकण विभागामध्ये ती जास्त दिसणार आहे. बरोबर, इथं असायलाच लोकसंख्या खालच्या दोन तीन जिल्ह्यांमध्ये कमी आहे. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगडामधला थोडासा भाग, लोकसंख्या कमी आहे. सर्वात जास्त लोकसंख्या या विभागामध्ये दिसते. लोकसंख्या कमी आहे, सदाहरित वन आहेत, वनांचं प्रमाण तिथं जास्त असणार आहे. सो कोकण विभागामध्ये सर्वाधिक वन दिसतात. त्याच्यानंतर दोन नंबरला नागपूर विभाग आपल्याला दिसणार, त्याच्यानंतर तीन नंबरला अमरावती विभाग आपल्याला सांगता येईल, चार नंबरला नाशिक विभाग, नाही चार नंबरला पुणे विभाग आपल्याला सांगता येईल, पाच नंबरला नाशिक आहे, आणि सर्वात कमी वन जी आहेत ती आपल्या औरंगाबाद विभागामध्ये दिसते. बरोबर, संभाजीनगर विभाग सर्वात कमी वनांचं क्षेत्र. हा सिक्वेन्स व्यवस्थित करून ठेवा. सर्वाधिक कोकणामध्ये, दोन नंबरला विदर्भामध्ये आहे, तीन नंबरला अमरावती, चार नंबरला पुणे, पाच नंबरला नाशिक आणि सहा नंबरला औरंगाबाद विभाग, विसरायचं नाही. त्याच्यानंतर पुढं महाराष्ट्रातील अभयारण्य आणि नॅशनल पार्क याच्यामधला फरक थोडासा समजून घ्या. आपण जे काही एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन करणार आहे, ते एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजनं केलं जातं. पहिली स्ट्रॅटेजी असते अभयारण्य उभं करणं, ठीक आहे. दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे नॅशनल पार्क उभं करणं, आणि तिसरी स्ट्रॅटेजी जी आहे त्याला आपण बायोस्फिअर रिझर्व असं म्हणतो. या दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये दिसतात. याच्यामध्ये अभयारण्य जी आहेत ही अभयारण्य कोणत्या तरी एका प्राण्याच्या संवर्धनासाठी तिथं तयार केली जातात. म्हणजे महत्व किंवा प्राण्याच्या भोवती ही अभयारण्य तयार केली जातात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्राण्याच्या भोवती ही अभयारण्य तयार केली जातात. नॅशनल पार्कमध्ये वनस्पती अधिक प्राणी यांच्या कन्झर्वेशनसाठी हे नॅशनल पार्क्स तयार केले जातात. पण फोकस जो आहे तो जंगलांवर असतो नॅशनल पार्क्सचा. अभयारण्यांमध्ये तोच फोकस प्राण्यांवर असतो. आणि बायोस्फिअर रिझर्वमध्ये मग प्राणी, वनस्पती आणि तिथं राहणारी जनता या सगळ्यांचं एकत्रित कन्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये दोन आहे, याच्यामध्ये तीन गोष्टींचा समावेश होणार आहे. लक्षात राहील सगळ्यांना. मग ते प्रश्न विचारतात, जोड्या लावा स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेली जी अभयारण्य, महत्वाची अभयारण्य आपल्याला बघायचे. राईट, सुरुवात करूयात नांदूर मधमेश्वर पासून सुरुवात करूयात. नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये अनेर डॅम हे सांगता येतं. धुळ्याच्या शेजारी जळगाव यावल अभयारण्य तिथं आहे, ठीक आहे. त्याच्या खाली औरंगाबादमध्ये गौताळा आणि जायकवाडी ही दोन अभयारण्य दिसून येतात. त्याच्या शेजारी बुलढाणा जिल्हा जो आहे, या बुलढाण्यामध्ये ज्ञानगंगा, अंबाबर्वा आणि लोणार हे तीन अभयारण्य दिसणार आहेत. ही नावं लक्षात ठेवा बरं का, इथं गडबड उठतील. बुलढाण्यापर्यंत आपला अभ्यास पोहोचत नाही, त्याच्यामुळे हे तीन व्यवस्थित करा. अकोल्यामध्ये नरनाळा हे अभयारण्य सांगता येतं. अकोल्याच्या खाली वाशिममध्ये काटीपूर्ण आणि कारंजा ही दोन अभयारण्य आहेत. अमरावतीमध्ये मेळघाट आणि वाण ही दोन अभयारण्य सांगता येतात. यवतमाळमध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे, या टिपेश्वरवर प्रश्न विचारलाय त्यांनी. वर्ध्यामध्ये बोर आणि नवे बोर असे दोन अभयारण्य सांगता येतात. नागपुरामध्ये मानसिंग देव आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी गोंदियामध्ये नागझिरा, नवे नागझिरा आणि नवेगाव हे तीन अभयारण्य सांगता येतात. गडचिरोलीमध्ये चपराळा आणि भामरागड हे अभयारण्य सांगता येतात. चंद्रपूरमध्ये ताडोबा आहे. औरंगाबादमध्ये सॉरी अहमदनगरमध्ये रेहेकुरी आणि कळसुबाई. बीडमध्ये नायगाव. उस्मानाबादमध्ये येडशी आणि गंगेवाडी. सोलापूरमध्ये नान्नज. हे रेहेकुरी अभयारण्य जे आहे हे अहमदनगर आणि सोलापूरमध्ये पसरलेलं आपल्याला दिसतं. या विभागामध्ये हे रेहेकुरी पसरलेलं आहे, ठीक आहे. पण हेडक्वार्टर त्याचं नगरमध्ये आपण घेणार आहे. त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी अभयारण्य आहे. सिंधुदुर्गामध्ये मालवण, साताऱ्यामध्ये कोयना आणि पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आणि महेश्वर सुपा. या भीमाशंकरचं वैशिष्ट्य काय, या भीमाशंकरमध्ये शेकरू खार आढळते. ही तीच शेकरू खार आहे जी महाराष्ट्राचा प्राणी समजलं जातं त्याला. राईट, स्टेट सिम्बॉल आहे आपला. त्याच्यानंतर
रायगडामध्ये कर्नाळा आणि फणसाड ही दोन अभयारण्य आहेत. ठाण्यामध्ये ठाणे क्रीक आणि तानसा आणि तुंगाभरण्य आपल्याला तिथं सांगता येतील पालघरमध्ये, राईट. सो महत्वाची अभयारण्य आपण तिथं कव्हर केलेली आहेत, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊया, पुढं राष्ट्रीय उद्याने. राष्ट्रीय उद्याने कमी आहे बरोबर, सो पाठ करून टाका सगळे. याच्यामधलं अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामळ राष्ट्रीय उद्यान दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर नागपूरमध्ये तीन राष्ट्रीय उद्यानं आहेत, सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने नागपूर विभागामध्ये आपल्याला दिसतात. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपुरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपुरामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर कोकणामध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे, त्याला आपण संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणतो. मुंबईच्या शेजारी बोरीवलीमध्ये हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. याचं दुसरं वैशिष्ट्य काय, शहराच्या एवढं जवळ आहे. सो आकारमानानं सगळ्यात छोटं हे आपल्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सांगता येईल. आणि खाली इथं चांदोली राष्ट्रीय उद्यान आपल्याला दिसते. याचं वैशिष्ट्य हे एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि त्याच्या शेजारी असणारा रत्नागिरी जिल्हा, या सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार झालेला आपल्याला दिसतो. ओके, चांदोलीचं हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आणि चांदोलीचं राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथं वाघांचा वावर आपल्याला दिसून येतो, राईट. पुढं संवर्धन क्षेत्र अंजनेरी, बोरगड, ममदापूर. ओके, नाशिकमध्ये जळगावमध्ये मुक्ताई भवानी, नंदुरबारमध्ये तोरणमाळ आणि कोलामार्का गडचिरोली. आता हे संवर्धन क्षेत्र काय प्रकार आहे, आपण बघितलं होतं अभयारण्य जे आहेत ते प्राण्यांना फोकस करतात, पण प्राणी जे आहेत ते अभयारण्य पुरते मर्यादित नसतात बरोबर. या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्यांचं कंटिन्युअसली मायग्रेशन चालू असतं. मग असा एरिया जो लीगली प्रोटेक्टेड नाही आहे दोन अभयारण्याच्या मध्ये, त्या एरियाला लीगल प्रोटेक्शन देण्यासाठी आपण संवर्धन क्षेत्राची स्थापना तिथं केलेली आहे. ॲनिमल कॉरिडॉर्स आपण त्याला म्हणणार आहे. संवर्धन क्षेत्राचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. याच्यामध्ये कोलामार्का लक्षात घ्या, गडचिरोलीमध्ये कोलामार्कावर प्रश्न विचारतील ते. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प, वाघांच्या प्रोटेक्शनसाठी हे व्याघ्र प्रकल्प उभे केले जातात. अमरावतीमध्ये मेळघाट आहे, वर्ध्यामध्ये बोर आहे, नागपूरमध्ये पेंच आहे, गोंदियामध्ये नागझिरा आहे, ताडोबा अंधारी ताडोबा चंद्रपूरमध्ये आणि या बाजूला सह्याद्री. संख्या किती आहे बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, एकूण 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. विभागांचा विचार केला तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, अमरावती आणि नागपूर या चार विभागांमध्ये हे व्याघ्र प्रकल्प पसरलेले आपल्याला दिसतात. ओके, अभयारण्य आणि त्याचं वैशिष्ट्य, कोणत्या प्राण्यासाठी कोणतं अभयारण्य, याच्यावर जनरली प्रश्न विचारले जातात. कोल्हापूरचं जे दाजीपूर अभयारण्य आहे हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, जंगली गवे बरोबर. म्हशी सगळ्यांना माहित आहेत, 2-3 म्हशी एकत्र केल्या की जेवढा आकार तयार होईल तेवढा एक आकाराचा एक गवा असतो, तिथं काळ्या रंगात म्हशीसारखाच तो असतो, राईट. सागरेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये आहे, हरणांसाठी प्रसिद्ध आहे. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे, शेकरू खारीसाठी प्रसिद्ध आहे. तुंगारेश्वर अभयारण्य ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, हॉर्नबिल या पक्ष्यासाठी. कर्नाळा अभयारण्य रायगडमध्ये आहे, पक्ष्यांसाठी. मालवण, सिंधुदुर्ग, ब्लॅक हेडेड गुल आणि पाणपक्षी. नांदूर मधवेश्वर नाशिक जिल्हा पाण पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. देऊळगाव रेहेगुरी अहमदनगर काळवीट या प्राण्यासाठी. कळसुबाई अहमदनगर फुलपाखरांसाठी आहे, कळसुबाईवर प्रश्न विचारला जाईल. नान्नद सोलापूर माळढोक पक्षी. त्याच्यानंतर अनेर धरण नंदुरबार धुळ्याच्या बाउंड्रीवर पक्ष्यांसाठी आहे. जायकवाडी पक्ष्यांसाठी आहे. नायगाव बीड जे आहे ते मोरांसाठी आहे. याच्यामध्ये प्रश्न नायगाववर विचारला जाईल, नान्नजवर विचारला जाईल, कळसुबाईवर विचारला जाईल, त्याच्यानंतर भीमाशंकरवर विचारला जाईल किंवा दाजीपूरवर विचारला जाईल. सो किमान हे 5-6 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो आहे महाराष्ट्रातील कृषी. यस, कुणाल काय बाकीच्या अडचणी आहेत का? एक मिनिटाचा पॉज घेऊयात. यस, काय प्रश्न असतील तर विचारून घ्या. नोट्समध्ये हे चार्ट आपण टाकलेले आहेत.
बाकीचे काय प्रश्न आहेत स्क्रोल करा मी जरा. हा, धरणांच्या विषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात मोठं जायकवाडी समजलं जातं. आता मी ज्या ठिकाणी वाचले याच्यामध्ये आता बरंच व्हेरिएशन पुस्तकांमध्ये दिसेल तुम्हाला, काही पुस्तकांमध्ये उजनी पण सांगितलेलं आहे, पण मी जी गोष्ट वाचलेली आहे त्याच्यामध्ये 125 TMC जायकवाडीची कॅपॅसिटी सांगितली, 115 TMC उजनीची सांगितली आणि 105 TMC कोयणीची सांगितलेली आहे. ठीक, पुस्तकांमध्ये व्हेरिएशन आहे. ते म्हणणार नाहीत सगळ्यात मोठं धरण कोणतं असा प्रश्न ते साहजिक विचारणार नाहीये. त्याच्यानंतर काय अडचणी आहेत का अजून? सर जॉग्राफी MCQ पण घ्या. आपण मिशन सक्सेस नावाची सिरीज चालू केली, आता ती सिरीज चालू होणे 1.5 महिना झाला असेल, त्याच्यामध्ये आपण सगळ्या विषयांचे PYQs तिथे घेतलेले आहेत. सो ते एकदा गो थ्रू करून घ्या, ते आणि लेक्चर, याच्या बाहेर काय प्रश्न जाणार नाही. PDF अवेलेबल आपण केलेली आहे, ई भूगोल नावाचा चॅनल आहे, त्या ई भूगोलवर आपण ही PDF टाकलेली आहे, तिथं जाऊन डाउनलोड करा. भारत महाराष्ट्र दोन्ही PDF तुम्हाला अवेलेबल होते. येस, अजून कोणाला काय अडचण आहे का? चालेल, सुरू करूयात. येस, अणुविद्युत केंद्र महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी आहे ना? येस, एक ठिकाण आता सगळ्याला माहिती आहे, आपण सगळे वाचले ते पुस्तकांमध्ये, बाकीच्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र नाही आहेत की. चालेल, पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्रातील कृषी. महाराष्ट्रातील कृषीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांचा विचार आपल्याला करावा लागेल, राईट. ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण सांगण्याची गरज आहे का? कांदा म्हटलं की बिंदासपणे नाशिक ठोकायच तिथं, राईट. नाशिकमध्ये लासलगाव हे ठिकाण आहे, इथं कांद्याची खूप मोठी बाजारपेठ आहे. त्याच्यानंतर द्राक्षांसाठी नाशिक, त्याचबरोबर सांगलीला पण आपल्याला बाजारपेठ दिसून येते. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा द्राक्षांचं प्रचंड उत्पादन घेतलं जातं. केळी तेलबिया याच्यासाठी जळगाव, केळीचे आगार समजलं जातं या जळगावला. मोसंबी जालन्यामध्ये येते. आता ज्या ठिकाणी बाजारपेठा आहेत त्याच ठिकाणी त्या पिकांचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये घेतलं जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा, राईट. सो मी ज्यावेळेस म्हणतोय की बाबा बाजारपेठ लेट्स मोसंबीची जालन्यामध्ये आहे, याचाच अर्थ जालन्यामध्ये मोसंबीचं प्रोडक्शन सुद्धा तेवढंच जास्त आहे. प्रश्न थोडासा फिरवून जरी आला तरी सुद्धा उत्तर चुकायचं नाही. संत्री नागपुरामध्ये आहे, डाळिंब सांगोला तालुका सोलापूर जिल्हा, बटाट्याची मोठी बाजारपेठ इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, राईट. आणि डाळिंबाचं खूप मोठं प्रोडक्शन या इंदापूरमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसतं, आत्ता आत्ता हे तयार होते. त्याच्यानंतर सांगलीची मोठी बाजारपेठ हळद, मिरचीसाठी कोल्हापूर, ज्वारीसाठी सोलापूर, ज्वारीमधलं मंगळवेढा तालुका लक्षात ठेवा. मंगळवेढ्यामध्ये किंवा मंगळवेढ्याला ज्वारीचं आगार समजलं जातं, सर्वात जास्त प्रोडक्शन तिथं होणार आहे. कापसासाठी अकोला आहे आणि तांदळासाठी तुमसूर भंडारा, हे नाव विसरू नका, हे लावून लक्षात ठेवा, वेगळं नाव आहे थोडंसं, राईट. त्याच्यानंतर कृषीविषयक भौगोलिक निर्देशांक, याला आपण जिओग्राफिकल इंडिकेशन सुद्धा म्हणतो, म्हणजे ते पीक त्याच ठिकाणी आल्यामुळं त्याला विशिष्ट चव, विशिष्ट रंग प्राप्त झालेला असतो. तो वेगळेपणा जो आहे त्या फळाचा, त्या पिकाचा, तो त्या क्षेत्रामध्ये घेतल्यामुळं आहे, राईट. आणि हे ज्यावेळेस आयडेंटिफाय होणार आहे त्यावेळेस आपण त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग किंवा GI टॅग तिथं देणार आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळं त्या पिकाचं कौतुक तसं होतं, बरोबर. स्ट्रॉबेरी दोन ठिकाणी घेतली जाते, पण महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी चवीनं वेगळी असेल, रंगानं वेगळी असेल, समजतं काय सांगतो. त्याच्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आपण GI टॅग तिथं दिलेला आहे. मग महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे अन्न पदार्थ आहेत ज्यांना हे टॅग मिळालेले आहेत. साधा जोड्या लावासाठी हा प्रश्न विचारला जाईल. घनसाळ तांदूळ कोल्हापूरमध्ये आजरा तालुका आहे, या आजरा तालुक्यामध्ये घनसाळ तांदळाचं उत्पादन घेतलं जातं, त्याला GI टॅग दिलेला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये कोकम, याला GI टॅग आहे. त्याच्यानंतर काजू, वेंगुर्ल्याचा काजू आपण म्हणतो, बरोबर. कांदा, लासलगावचा कांदा, ठीक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका, या कोरेगाव तालुक्याला एक विशिष्ट घेवडा घेतला जातो, त्या घेवड्याला वाघ्या घेवडा म्हटलं जातं, नाव लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग नाव आहे, राईट. सो कोरेगावचा वाघ्या घेवडा असा हा GI टॅग तिथे दिलेला आहे. मंगळवेढ्याची ज्वारी, त्याच्यानंतर नवापूर नंदुरबारची तूर, बीडचे सीताफळ, जालन्याची मोसंबी असं टॅग आपण तिथं देतोय.
भरीत वांग जळगावचं, ते हिरवं आणि पांढऱ्या रंगाचं मोठं वांग असतं बघा वजनदार, राईट, ते जळगावचं भरीत वांग. वायगाव वर्ध्याची हळद, त्याच्यानंतर सोलापूरचं डाळिंब. राजेगाव पुरंदरचे अंजीर, जनरली ते पुरंदरचे अंजीर म्हटलं जातं, पुरंदरमध्ये राजेगाव आहे, तिथे अंजीराचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं, सो तो जी आय टॅग तिथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर सांगलीचे बेदाणे, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्री आणि कोल्हापूरचा गुळ, हे जी आय टॅग महत्वाचे. पुढे जाऊयात, पुढे महाराष्ट्रातील खनिज संसाधने. खनिज संसाधनांविषयी जनरली एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात, राईट, आणि खनिज संसाधनांचे प्रश्न डिफिकल्ट टू टॅकल असतात. टॅकल ह्याच्यामुळं पाठांतरच आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय सापडतं एवढंच त्याच्यामध्ये आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्याला याची अक्कल आली कुठं काय सापडतंय त्याचा कोणताच प्रश्न चुकत पण नाही, म्हणून हा टॉपिक सोपा पण तेवढाच आहे. अंडरस्टँडिंग करून घ्या, अंडरस्टँड झालं, नावं थोडीशी लक्षात राहायला सुरुवात झाली की याचे मार्क कधीच जाणार नाही. काय याचं अंडरस्टँडिंग? महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये दोन विभागांमध्ये खनिजं सापडतात. पहिला जो विभाग आहे त्याला आपण म्हणतो विदर्भ, दुसरा जो विभाग आहे तो आहे दक्षिण कोकण. या दोनच विभागांमध्ये महाराष्ट्रामध्ये खनिजं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. बाकीच्या ठिकाणी पण आढळतात, पण ते इकॉनॉमिकली काढणं पॉसिबल नाही. इकॉनॉमिकली आपण इथूनच काढू शकतो, म्हणजे कमी खर्चामध्ये निघली पाहिजे. कोटी रुपये खर्च करून 10 रुपयाचं उत्पादन घेणं तसलं नाही, राईट, 10 रुपये खर्च करून कोटीचं उत्पादन आपल्याला घ्यायचं. तर या दोन विभागांमध्ये इकॉनॉमिकली खनिजं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये काढली जातात. तर या दोन विभागांमधले जे जिल्हे आहेत, विदर्भातले सर्व जिल्हे, दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, एवढेच जिल्हे लक्षात ठेवा जिथे ही सगळी खनिजं आपल्याला दिसणार आहेत. कोणतंही खनिज आलं जिल्हा ओळखीचा वाटला बिंदास ठोका, 70-80% वेळा बरोबर येणार आहे. जर आपलं नशीब खराब असेल तर उत्तर चुकेल, लक्षात राहते सगळ्यांना. त्याच्यानंतर एक चार्ट आहे. हां, दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचं वितरण आपण प्रशासकीय विभागांनुसार ते बघूया. इथं अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा, 19% क्षेत्रफळावरच महाराष्ट्रामध्ये फक्त खनिजं आढळतात, आणि ही खनिजं मेजॉरिटी नागपूर विभागामध्ये आढळतात, राईट. नागपूर विभाग जो आहे त्याच्यामध्ये 60% खनिजांचा साठा आपल्याला दिसून येतो. अमरावती विभागामध्ये 10% दिसून येतो. नाशिकमध्ये 2 आहे, औरंगाबादमध्ये 5 आहे, पुण्यामध्ये 3 आहे, कोकणामध्ये 20% सांगता येईल, राईट, हे शेवटचे 2 जिल्हे. सो सर्वात जास्त खनिजं कोणत्या विभागामध्ये आढळतात? नागपूर विभाग. सर्वात कमी खनिजं कोणत्या विभागामध्ये आढळतात? नाशिक विभाग. उतरता क्रम लावून घ्या, 1 नागपूर आहे, 2 कोकण आहे, 3 अमरावती आहे, 4 औरंगाबाद, त्याच्यानंतर 5 पुणे आणि 6 नाशिक विभाग आपल्याला सांगता येईल. आणि महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळाच्या 19% क्षेत्रफळावर हे खनिजांचं वितरण आपल्याला दिसून येणार, एवढ्याकडे लक्षात ठेवा. पुढचं इंटरेस्टिंग गोष्ट, प्रत्येक खनिजाचे जिल्हे जेवढे लक्षात राहतील तेवढे लक्षात ठेवा, आणि नाही लक्षात राहिलं बिंदास्त विदर्भ आणि दक्षिण कोकण, बिंदास्त ठोकायचं, सुट्टी द्यायची नाही, राईट. लोह खनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आढळतात. बॉक्साईटचे साठे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, ठाणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये आढळतात. बॉक्साईटचं काल एक वैशिष्ट्य सांगितलं होतं, जिथं जिथं जांबा खडक आढळतो त्या त्या ठिकाणी हे बॉक्साईट आढळणार आहे. कोकणामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये जांबा खडक आपल्याला दिसतो, म्हणजेच बॉक्साईट पण दिसणार आहे. सह्याद्री पर्वतरांग जिथं जिथं आहे तिथं तिथं बॉक्साईटचे साठे आढळतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मॅंगनीज, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग, चुनखडी, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, अहमदनगर. यवतमाळ आणि अहमदनगर मी सांगितलेल्या ट्रिकमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. बरं, मी काय म्हटलं होतं विदर्भ आणि दक्षिण कोकण वेगळी नावं दिसली, दोन यवतमाळ आणि अहमदनगर, चुनखडी तिथं सापडते. बरोबर, चुनखडी कशासाठी वापरणार आहे आपण, त्या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त, लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्रोमाइट, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. डोलोमाइट, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि रत्नागिरी. कायनाइट, भंडारा, गोंदिया, क्वार्टरझाईट, भंडारा, गोंदिया. पराईट, चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी.
गॅलियम नागपुरामध्ये सापडतं, सिझियम भंडारा आणि गोंदियामध्ये सापडणार आहे. त्याच्यानंतर वॅनिडियम भंडारा गोंदिया, तांबे नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया, त्याच्यानंतर जिप्सम पुणे आणि सिंधुदुर्ग, ॲजबेस्टॉस पुणे अहमदनगर, पुणे अहमदनगर आलं बघा, चुनखडी आणि ॲजबेस्टॉस. टंगस्टन जे आहे ते नागपुरामध्ये आढळतं. टंगस्टनचा वापर आपण कशासाठी करत होतो, ते जुने जे बल्ब यायचे त्याच्यामधली जी तार असायची त्याच्यासाठी टंगस्टन वापरायचो, नागपुरामध्ये आहे. सिलिका म्हणजेच वाळू असते, कोकण किनारपट्टीवर आढळेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग संगमरवर नागपुरामध्ये आढळेल. चिनी माती जी आहे ती नागपूर कोल्हापूर अमरावती भंडारा चंद्रपूर नागपूर आणि सिंधुदुर्गामध्ये आढळेल. अभ्रक विदर्भामध्ये दिसून येतं, इल्मेनाईट रत्नागिरीमध्ये, गारगोटी सिंधुदुर्गामध्ये दिसणार. मोठ्यानं वाचा, बऱ्यापैकी गोष्टी तिथं थोड्याशा कानावर पडल्या तरी झिल्ले जे आहेत हे झिल्ले थोडेशा आठवायला मदत होईल तिथं. आणि पेपरला जायच्या आधी मोठ्यानं वाचायचं, रूममध्ये आपलं कोंडून घ्या एकमेकाला, मोठ्यानं कानावर पडू द्या फक्त, ते काहीतरी लक्षात राहील. राईट, ही कस ट्रिक आहे त्याला. त्याच्यानंतर पुढे ऊर्जा संसाधने. ऊर्जा संसाधनेमध्ये महत्वाची जी संसाधने आहेत, कोळसा आणि दुसरं खनिज तेल, बरोबर, फॉसिल फ्युएल्स. कोळसा का महत्वाचा, भारतामधील 60% इलेक्ट्रिसिटी या कोळशापासून आपण तयार करतो. खनिज तेल का महत्वाचं, जेवढं गरजेचं आहे त्याच्या 80% खनिज तेल आपण बाहेरून मागवतो, इम्पोर्ट्स करतो, म्हणून हे दोन खनिज महत्वाची ठरतात. ठीक आहे, याच्यामध्ये खनिज तेलाचा विचार करूयात. खनिज तेल महाराष्ट्रामध्ये बॉम्बे हाय या क्षेत्रामध्ये आढळतं. हे बॉम्बे हाय क्षेत्र जे आहे हे मुंबईच्या पश्चिम दिशेला असलेलं आपल्याला दिसतं. अरबी समुद्रामधला 2000 चौरस किलोमीटरचा एरिया आहे, 1990 ते 2000 चौरस किलोमीटरचा एरिया आपल्याला सांगता येतो अरबी समुद्रामध्ये. तिथं या खनिज तेलाचं उत्खनन केलं जातं. बॉम्बे हाय हे ठिकाण लक्षात ठेवा. राईट, बॉम्बे हाय मुंबईपासून पश्चिम उत्तर दिशेला 160 किलोमीटर अंतरावर आहे. काही पुस्तकांमध्ये 176 किलोमीटर पण सांगितलेलं आहे. सो दोन्ही आकडे जे लक्षात राहील ते ठेवा, 160 176. ओके, त्याच्यानंतर बॉम्बे हाय हे क्षेत्र जे आहे ते ONGC नावाची कंपनी आहे, त्या कंपनीच्या अंतर्गत येतं. ओके, याचा शोध जो आहे तो 1965 लागला, उत्पादन 1974 साली चालू झालेलं आहे. सागर सम्राट नावाची, सागर सम्राट नाव लक्षात असू द्या, सागर सम्राट नावाचं जहाज किंवा विहीर असं तिथं म्हटलं जाईल. जहाज कशामुळं, हा सगळा याला जनरली कसं असतं बघा, खनिज तेलाचं उत्खनन जे समुद्रामध्ये केलं जातं ते एक परमनंट जहाज असतं, ते एक प्रकारचं, बरोबर. सो त्याला सागर सम्राट म्हटलं जातं. सो पहिल्या विहिरीला पण सागर सम्राट म्हटलं जाईल. ओके, ही गोष्ट थोडीशी क्लिअर करून घ्या. इथं काढलेलं जे खनिज तेल आहे हे खनिज तेल हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीजमध्ये रिफाईन केलं जातं आणि त्याच्यामधून मग पुन्हा पेट्रोल डिझेल LPG या सगळ्यांची निर्मिती जी आहे ती केली जाते. दोन्ही रिफायनरी मुंबईजमध्ये आहेत. ओके, पुढे जाऊयात. पुढं नैसर्गिक वायू आधारित वीज निर्मिती केंद्र. ओके, याच्यामध्ये पहिलं जे आहे उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन, जिल्हा लक्षात ठेवा रायगडला आहे. क्षमता सर्वात जास्त आहे नैसर्गिक वायू आधारितची, 672 महाजनकोच्या मालकीचा आहे. त्यांनी प्रश्न विचारला होता हे उरण ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथे कशा पद्धतीचं ऊर्जा निर्मिती केली जाते. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारी औष्णिक विद्युत केंद्र जोड्यालावामध्ये ते विचारतील, नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. डहाणूमध्ये एक औष्णिक विद्युत केंद्र आहे, रायगडामध्ये एक, सॉरी रायगड म्हणतो, ठाणे जिल्ह्यामध्ये एक औष्णिक विद्युत केंद्र आहे, त्याला आपण सोला औष्णिक विद्युत केंद्र म्हणणार आहे. ठीक आहे, ठाणे जिल्हा नाव विसरायचं नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याला एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आपण म्हणतो. जळगावमध्ये भुसावळला औष्णिक विद्युत केंद्र आहे. ठीक आहे, अकोला जिल्ह्यामध्ये पारस अकोला, अमरावतीमध्ये एक औष्णिक विद्युत केंद्र आहे, नागपुरामध्ये 3 आपल्याला दिसतात, खापरखेडा मौदा आणि कोराडी. गोंदियामध्ये तिरोडा हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, चंद्रपूरमध्ये एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये परळीला एक औष्णिक विद्युत केंद्र आहे, सोलापूरमध्ये सोलापूर सिटीमध्येच ते औष्णिक विद्युत केंद्र आहे. याच्यामध्ये प्रश्न जो आहे तो एकलहरे नाशिकवर विचारला जातो किंवा पारस अकोल्यावर विचारला जातो,
ही दोन नावं विसरायची नाहीत, एक लहरे आणि पारस, ठीक आहे, याला जोडून चोला पण लक्षात ठेवा. पुढे जाऊयात अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, ह्याच्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्प याचा विचार आपल्याला करावा लागेल. पवन ऊर्जामध्ये बरीचशी नावं आहेत, लक्षात ठेवायची फक्त तळका ब्राह्मणवेल. हे चळका ठिकाण जे आहे ते नंदुरबारमध्ये आहे, ब्राह्मणवेल जे आहे ते धुळ्यामध्ये आहे, त्याचसोबत अहमदनगर जिल्ह्यामध्ये कवड्या डोंगर, पुणे जिल्ह्यामध्ये आंध्रा तलाव आणि ठोसेघर, चाळकेवाडी, वनकुसावडे हे तीन नावं सातारा जिल्ह्यामधली लक्षात ठेवा. ओके, इथे कॅपॅसिटी जास्त आहे पवन ऊर्जेची. सौर ऊर्जेसाठी धुळे जिल्ह्यामधलं साक्री विसरायचं नाही, जळगाव जिल्ह्यामध्ये शिरसोळी, त्याच्यानंतर सोलापूरमध्ये पोखरापूर, मंगळवेढा, सोनलवाडी, करंजगी, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये केमवाडी आहे, त्याच्यानंतर लातूरमध्ये गोधरी आणि पाणचिंचोली हे ठिकाण आपल्याला सांगता येतील. नागपुरामध्ये पण आहे काटोल, हे काटोल विसरू नका बरं का, याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल. इथं फक्त एवढंच आहे कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं आहे, ठीक आहे, एवढंच तिथं करायचं, त्याच्या पलीकडे जायचं नाही. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, बायोगॅस ऊर्जा निर्मिती प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे लोणंदला, पुणे जिल्ह्यामध्ये आहे भिगवणला, अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे पंढरीपूरला, त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद सिटीमध्ये, लातूरमध्ये लातूर सिटी, जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगीला आहे, त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये सरंभा, जळगावमध्ये चोपडा, यवतमाळमध्ये यवतमाळ, वर्ध्यामध्ये तळेगाव, गडचिरोलीमध्ये वडसा या ठिकाणी आहे. औष्णिक कचरा निर्मिती जी आहे ती दोन ठिकाणी आपल्याला दिसते, बरोबर, सॉरी औद्योगिक कचरा म्हणजे इंडस्ट्रीजमधून जी वेस्ट तयार होते त्याच्यापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती केली जाते. सोलापूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा ही दोन वेगळी ठिकाणं आहेत, ती दोन ठिकाणं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्रातील उद्योग, बरोबर, महाराष्ट्रातील उद्योग मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक विभाग फक्त लक्षात ठेवा कोणते. एक मिनिट पाणी घेतो. महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल झोन्स लक्षात ठेवा. ओके, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये महत्वाचे झोन मुंबई ठाणे, बरोबर, दुसरा जो आहे तो पुणे पिंपरी चिंचवड, तिसरा जो आहे तो नाशिक अहमदनगर, चौथा सोलापूरचा वेगळा सिंगल आहे. ओके, पुढं औरंगाबाद जालना, त्याच्यानंतर नागपूर वर्धा अमरावती हा इंडस्ट्रियल बेल्ट दिसतो आणि चंद्रपूर आपल्याला बेल्ट दिसणार आहे. हे चंद्रपूरचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खनिजांच्या आधारित उद्योग या चंद्रपूरमध्ये दिसतात, लक्षात राहील. त्याच्यानंतर मग प्रत्येक विभागामध्ये असणाऱ्या MIDCs, मुंबई ठाण्यामध्ये पनवेल, कल्याण, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, तारापूर, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, भांडूप, मोरेगाव, विक्रोळी. आणि उद्योगांचा जर विचार केला तर मुंबई ठाणे दोन उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे, विसरायचे नाही, बाकीचे नाहीत लक्षात राहिले चालेल. पहिला रसायन उद्योग, दुसरा औषध निर्मिती उद्योग. ओके, याच्या फॅक्टरीज खूप जास्त आहेत बघा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा विभाग पुणे पिंपरी चिंचवड, याच्यामध्ये तळेगाव, देहू, पिंपरी चिंचवड, खडकी, भोसरी, चाकण, हडपसर, कुरकुम, दौंडमधली आणि हिंजेवाडी या MIDC आहेत. हिंजेवाडीला IT सेज आहे, बरोबर, सॉफ्टवेअरचं सेज तिथं आहे आणि MIDC द्वारे ते एस्टॅब्लिश केलेलं आहे, म्हणून हिंजेवाडीचा समावेश सुद्धा तिथं करावा लागेल आपल्याला. ओके, हा पुणे विभाग जो आहे तो दोन तीन गोष्टींसाठी महत्वाचा. सगळ्यात पहिला वाहन उद्योग इथला महत्वाचा आहे, दुसरा माहिती तंत्रज्ञान महत्वाचा आहे. आत्ता पिक्चरमध्ये जो येतोय संरक्षण साहित्य, कालचाच पेपर वाचला असेल तर त्याच्यामध्ये असेल बघा, 250 जास्त डिफेन्सच्या इंडस्ट्रीज या पुण्यामध्ये एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. सो इथून पुढे सुद्धा याच्यामध्ये खूप जास्त रेव्हेन्यू जनरेट होईल. संरक्षण साहित्य विसरू नका. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधले जे MIDC आहेत ते वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर नाशिक अभियांत्रिकी वस्तू आणि संरक्षण वस्तू, याच्यामध्ये अभियांत्रिकीचा रोल जास्त तिथं असलेला आपल्याला दिसतो. औरंगाबाद जालना विभाग जो आहे तो वाहन उद्योगासाठी सध्या प्रसिद्ध होते, तिथं पण अभियांत्रिकी वस्तू आहेत. औरंगाबाद जालना पैठण अंबड गंगापूर आणि खुलताबाद या ठिकाणी MIDCs मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर नागपूर अमरावतीमध्ये
नागपूर, अमरावती, मोर्शी, वरुड, चंद्रपूर, अकोला, वर्धा आणि कामठी, राईट? आणि इथं महत्वाचा असणारा उद्योग जो आहे तो म्हणजे वाहतूक पुरवठा आणि वस्त्रोद्योग. हे दोन महत्वाचे उद्योग तिथं आपल्याला सांगता येतील. हे फक्त कानावर पडू द्या, राईट? याचा अभ्यास वेगळा करण्याची गरज नाही आहे. एकदा गोथ्रू करून घ्या, आला साधा प्रश्न तर उत्तर आपल्याला काढता येईल. त्याच्यानंतर पुढं महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख इंडस्ट्रीयल प्रकल्प, याच्यामध्ये डीएमआयसीची चर्चा आपल्याला करावी लागेल. डीएमआयसी पिक्चरमध्ये होता, बरोबर? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं एमआयडीसी डेव्हलप केल्या आहोत, एमआयडीसी या संस्थेनं, महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेनं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छोटे छोटे प्लॉट्स डेव्हलप केले होते, ओके? सो डीएमआयसी प्रकल्प जो आहे, आवाज गेला का? ठीक आहे. डीएमआयसी प्रकल्प जो आहे तो मुंबईमध्ये असणारं जवाहरलाल नेहरू पोर्ट ते दिल्लीमधलं दादरी या ठिकाणापर्यंत, दिल्लीच्या पुढे दादरीपर्यंत ते जाणार आहे. जेएल पोर्ट ते दादरी यांच्या दरम्यान हा डीएमआयसी प्रोजेक्ट पसरलेला आपल्याला दिसतो, राईट? हा डीएमआयसी प्रोजेक्ट जो आहे तो एका रेल्वे लाईनच्या आजूबाजूला डेव्हलप होताना दिसणार आहे. ही जी रेल्वे लाईन आहे ही स्पेसिफिकली आपण माल वाहतुकीसाठी तिथं तयार करतो. माल वाहतुकीसाठी तयार केलेली रेल्वे लाईन आहे, याला आपण डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असं म्हणणार आहे. आणि या रेल्वे लाईनच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल झोन तिथं डेव्हलप आपण करणार, राईट? हा डीएमआयसी प्रोजेक्टच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे लक्षात घ्या. महत्वाचे जिल्हे सांगतो, पुणे जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, त्याच्यानंतर धुळे जिल्हा आपल्याला सांगता येईल, अहमदनगर आणि जळगाव जिल्हे आपल्याला सांगता येत, राईट? डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत दोन तीन महत्वाचे प्रोजेक्ट आपण करतोय. त्याच्यामध्ये पहिला प्रोजेक्ट आपण बघितला होता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा, अशी रेल्वे लाईन जी फक्त माल वाहतुकीसाठी वापरली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट झोन सुद्धा तयार करतोय. गुंतवणूक क्षेत्र आपण तिथं तयार करणार आहे. त्या क्षेत्रांमध्ये बाहेरील गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न आपला आहे. तिसरं जे आहे त्याला आपण इंडस्ट्रीयल झोन म्हणणार आहोत. औद्योगिक क्षेत्र सुद्धा आपण तयार करणार आहोत. असं क्षेत्र जे शहरांपेक्षा मोठं असेल, जिथं इंडस्ट्रीज आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्या इंडस्ट्रीजला आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. इन्व्हेस्टमेंट झोन्समध्ये इन्व्हेस्टमेंट बाहेरून आणायची आपल्याला, राईट? नवीन इन्व्हेस्टमेंट इथं इंडस्ट्रीज तिथं डेव्हलप करायच्या आहेत. आणि याला जोडून अजून एक गोष्ट आपण करणार आहे, ती आहे इंडस्ट्रीयल सिटीज, बरोबर? औद्योगिक शहर, दोन औद्योगिक शहर आहेत ऑलरेडी. एका औद्योगिक शहरावर प्रश्न आलेला आहे, औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी किंवा त्याला आपण म्हणतो ऑरिक. दुसरं जे औद्योगिक शहर आहे ज्याच्यावर प्रश्न आलेला नाही त्याला आपण म्हणणार आहे खेड इंडस्ट्रीयल सिटी. ही खेड इंडस्ट्रीयल सिटी सुद्धा आपण डेव्हलप करतोय. पुणे जिल्ह्याच्या शेजारी, पुणे शहराच्या शेजारी खेड गाव आहे, त्या खेड शहरामध्ये आपण ही इंडस्ट्रीयल सिटी डेव्हलप करतोय. याला जोडून अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कल्याणी ग्रुप, बरोबर? बिझनेस हाऊस आहे कल्याणी नावाचं. कल्याणी ग्रुप ही खेड इंडस्ट्रीयल सिटी एमआयडीसीच्या सोबत तिथं डेव्हलप करत आहे, ओके? याच्यावर प्रश्न आलेला नाही, मे बी येऊ शकतो. कळालं सगळ्यांना डीएमआयसी? त्याच्यानंतर कापड उद्योग आणि त्याची प्रमुख ठिकाणे, हातमाग उद्योगांसाठी भिवंडी आणि मालेगाव ही दोन ठिकाणं प्रसिद्ध आहेत. पैठणी दोन ठिकाणी तयार होते, औरंगाबाद मधलं पैठण आणि नाशिक मधलं येवला. येवलाची जरा वेगळीच ओळख तिथं तयार होताना आपल्याला दिसते, राईट? येवलाची पैठणी सध्या मागणी खूप जास्त आहे त्याची. सोलापूरला चादरी तयार होतात त्यांना आपण सोलापुरी चादर म्हणतो. त्याचबरोबर टॉवेल्स तयार होतात त्याला आपण टर्किश टॉवेल म्हणणार. अहमदनगर आणि नागपुरामध्ये सुती आणि रेशमी साड्यांची खूप मोठी बाजारपेठ आपल्याला दिसून येते, उत्पादन तिथं होणार आहे. कोल्हापूरचं इचलकरंजी जे आहे तिथं लुगडी हा प्रकार तयार होतो बघा. औरंगाबादमध्ये हिमाऊ शाली आहेत किंवा त्याला हिमारू शाली सुद्धा म्हणतात. भंडारा चंद्रपूरमध्ये रेशमी कापड खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलं जातं. तो ठिकाण आणि तिथं काय तयार केलं जातं कापडातलं, जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाईल. पुढे जाऊयात. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्रातील वाहतूक,
गडकरी साहेब आल्यापासून महाराष्ट्रातील वाहतूक जरा जास्तच फॉर्म मध्ये आलेली आहे, राईट. मागचं जे सरकार होतं म्हणजे फडणवीसांचं पहिलं सरकार, त्याच्यावेळेस आपण समृद्धी महामार्ग तर डिक्लेअर केला होता. हा समृद्धी महामार्ग झाला, तसं तर 80-90% पूर्ण झालेला आहे, याच्यावर अजून तरी प्रश्न पडलेला नाही आहे. सो समृद्धीवर एखादा प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. तो वाहतुकीमध्ये हे सध्या चालू असणारे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर फोकस आपण करूयात. बाकीच्या गोष्टी तुम्ही केल्या असतील, नॅशनल हायवे सगळ्यांना माहीत असेल, बरोबर. त्याच्यानंतर स्टेट हायवे सगळ्यांना माहीत असेल, जिल्हा हायवे सगळ्यांना माहीत आहे. आता त्याची चर्चा करणं थोडंसं बाजूला ठेवूया, महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर आपण जाऊयात, राईट. त्यातला पहिला प्रोजेक्ट जो आहे वाहतूक व्यवस्थेमध्ये तो आहे आपला समृद्धी महामार्ग, राईट. समृद्धी महामार्ग याला आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं सुद्धा म्हणतो, बरोबर. याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे, 120 मीटर रुंदीचा आहे. 701 आणि 120 विसरायचं नाही. हा समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी आलेला खर्च जो आहे तो 55,000 कोटी एवढा आपल्याला सांगता येईल. या समृद्धी महामार्गानं मुंबई ते नागपूर यांच्या दरम्यान एक एक्सप्रेस हायवे तयार केलेला आहे. याच्या पुढचा प्रश्न तिथं विचारला जाईल, या एक्सप्रेस हायवेचं कौतुक काय आहे, म्हणजे तो कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार. सो त्या जिल्ह्यांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे. सुरुवात जी होते ठाणे जिल्ह्यापासून होणार आहे, त्याच्यानंतर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर. या एकूण किती जिल्ह्यांमधून तो जाणार आहे? 10 जिल्ह्यांमधून तो जाणार आहे. इथं एका ठिकाणी आपली चूक होऊ शकते, ती चूक आहे अकोला, जो बुलढाणा आणि अमरावतीच्या मध्ये आहे. हा या जिल्ह्यामधून समृद्धी जातोय असं आपल्याला वाटू शकतं, पण अकोला इथं टाळायचा, या अकोल्यामधून हा समृद्धी महामार्ग जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, राईट. तर एकूण 10 जिल्ह्यांमधून तो जाणार आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक कॉन्सेप्ट सांगितला जातो समृद्धीला, हे प्रमुख जिल्हे आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये समृद्धी गेलाय, पण या समृद्धीचा प्रभाव जो आहे हा प्रभाव सुद्धा या बाकीच्या जिल्ह्यांवर पडणार आहे. समृद्धीच्या प्रभावाखाली असणारे जिल्हे कोणते हे पण ते विचारू शकतात. सो नकाशामध्ये एकदा ते बघून घ्या सगळे जिल्हे, राईट. या जिल्ह्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, पुणे प्रशासकीय विभाग जो आहे हा पुणे प्रशासकीय विभाग कसलाच येत नाही, त्याचसोबत नंदुरबारचा इथं काहीही संबंध नाही, उस्मानाबाद लातूरचा पण काहीही संबंध नाही. हे सोडून बाकीचे सगळे प्रभावाखालचे जिल्हे, असं लक्षात राहायला थोडस सोपं जाईल, ओके. उलट जाऊयात आपण इथं, पुणे प्रशासकीय विभाग येणार नाही, उस्मानाबाद लातूर येणार नाही, नंदुरबार येणार नाही, बाकी राहिलेले सगळे त्याच्यामध्ये येणार, ओके. हे थोडस लॉजिक आपल्याला तिथे तयार करता येतील. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रोजेक्ट जो आहे समृद्धीनंतर आपण सध्या जाहीर केलेला आहे, त्याला आपण शक्तीपीठ हायवे म्हणतो, बरोबर. हा शक्तीपीठ हायवे जो आहे हा नागपुरापासून गोव्यापर्यंत पसरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ज्यावेळेस समृद्धी तयार झाला तो समृद्धीनं पश्चिम महाराष्ट्राला बायपास केलं, राईट. सो पश्चिम महाराष्ट्राला बायपास केला तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार पण तिथं करावा लागेल. म्हणून समृद्धी नंतर समृद्धी जसा वरून गेला तसा खालून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून एक हायवे करणं गरजेचं आहे, आपल्याला एक एक्सप्रेस वे करणं गरजेचं आहे. त्याला आपण शक्तीपीठ नाव तिथं दिलेलं आहे. शक्तीपीठ देण्याचं कारण, या रस्त्यावर 3 शक्तीपीठं आपल्याला दिसून येतात, या 3 शक्तीपीठांना जोडण्याचं काम हा हायवे करणार आहे. कोणती 3 शक्तीपीठं आहेत? महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी. या 3 पीठांना जोडण्याचं काम हा हायवे करणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारी जी काही धार्मिक क्षेत्र आहेत त्या धार्मिक क्षेत्रांना जोडण्याचं काम सुद्धा हा शक्तीपीठ हायवे करणार आहे, राईट. याच्या पुढची एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या, समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा होता, हा शक्तीपीठ हायवे जो आहे तो 760 किलोमीटरचा आहे. सो लांबी जी आहे ती लांबी वाढलेली आपल्याला दिसते, ओके. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट. दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट, हा हायवे सुरू कुठून होतो, बरोबर. शक्तीपीठ हायवे आपण म्हटलं नागपूर आणि गोव्याला जोडलं, पण ऍक्च्युअलमध्ये तो नागपुरापासून स्टार्ट नाही होणार. वर्धा जिल्ह्यामधलं पवनार जे ठिकाण आहे, पवनार ठिकाण इतिहासामध्ये रेफरन्स येईल बघा, या पवनारपासून हा शक्तीपीठ हायवे सुरू होतो. तो गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत जाणार आहे आणि याच्यावर पडणारी शहरं
पवनार, यवतमाळ, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि पत्रादेवी असं आपण सांगतो. आणि आजूबाजूला येणारी जी धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये सेवाग्राम आहे, करंजा लाड आहे, माहूर आहे, औंढा नागनाथ आहे, त्याच्यानंतर नागपूरचं तख्त शीख धर्मियांचं, परळी वैजनाथ आहे, अंबेजोगाई आहे, आदमापूर आहे, त्याच्यानंतर कणकेश्वर आहे, नरसोबाची वाडी, तुळजापूर, पंढरपूर आणि पत्रादेवी ही ठिकाणं आपल्याला सांगता येतील. 10 जिल्ह्यांमधून समृद्धी हायवे गेला होता, 11 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ हायवे जाणार, राईट. हा प्रोजेक्ट प्रॉपरली करून घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा जो प्रोजेक्ट सध्या चर्चेमध्ये आहे त्याला आपण मिसिंग लिंक प्रोजेक्ट म्हणतो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जो एक्सप्रेस वे तयार झाला होता, सगळ्यात पहिला म्हणतोय बघ महाराष्ट्रामधला, तो होता मुंबई पुणे एक्सप्रेस वे. ठीक आहे. या मुंबई पुणे एक्सप्रेस वेच वैशिष्ट्य हा लोणावळ्याच्या घाटामधून तिथं जात होता. आणि लोणावळ्याच्या घाटामध्ये बऱ्याचशा अडचणी या एक्सप्रेस वेला येतात. म्हणजे आज तुम्ही जायचा विचार केला तर प्रचंड ट्रॅफिक तिथं असतं, का तर घाटा वळणाचा रस्ता येतो, राईट. सो कुठं ना कुठं तरी वाहनांचा वेग जो आहे, म्हणजे ज्या गोष्टीसाठी हा एक्सप्रेस वे आपण बांधला तीच गोष्ट पुन्हा तिथं अडकायला सुरुवात झाली होती. आधी खंडाळ्याच्या घाटामध्ये अडचणी यायच्या, आता लोणावळ्याच्या घाटामध्ये अडचणी तिथं येत आहेत. मग आता सोल्युशन काढण्यासाठी आपण काय करतोय, एक मिसिंग लिंक प्रोजेक्ट तिथं तयार केला. नाव लक्षात ठेवा, नाव मिसिंग लिंक प्रोजेक्टच आहे, राईट. तिथं लोणावळ्यापासून खोपोलीपर्यंत आपण एक वेगळा बायपास बांधत आहे. येस, वेगळा बायपास आहे. या बायपासचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा बायपास सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळ्यातली तिथून बाहेर पडणारे आणि संपूर्ण लोणावळ्याचा घाट जो आहे त्याला बायपास करणार आहे. या प्रोजेक्टची एस्टिमेटेड कॉस्ट 47,000 कोटी रुपये सांगितलेली आहे. त्याचं काम जोरात चालू आहे. याच्यातली निम्मी रक्कम आपण टनेल्स बांधायला तिथं वापरतोय. 3 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट कम्प्लीट करणं गरजेचं होतं, राईट. हा अजून एक गोष्ट राहिली मागच्या प्रोजेक्टमध्ये, हा शक्तीपीठ हायवे जो आहे, हा शक्तीपीठ हायवे या दोन ठिकाणांमधलं अंतर 8 तासांवर आणणार आहे. ओके, 8 तास लक्षात ठेवा. या असले प्रश्न आयोग जनरली विचारत असतो, 8 तास. आणि प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे, प्रोजेक्ट कॉस्ट थोडीशी जग कमी सांगितलेली आहे त्यांनी, 63,000 कोटी, राईट. पुढे जाऊयात. कळालं मिसिंग लिंक प्रोजेक्ट कळालं. 13.3 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो तिथं आपल्याला बांधायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे महत्वाचा प्रोजेक्ट तो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. हा पण सध्या कम्प्लिशनच्या फेजमध्ये पोहोचलेला आपल्याला दिसतो. नमस्ते. तो याच्यावर पण काम कराय. गडकरींचं जर ट्विटर आपण बघितलं तर त्याच्यावरती बऱ्याचदा या गोष्टीचं अपलोड तिथं टाकत असतं, राईट. हा प्रोजेक्ट प्रॉपरली बघून घ्या. कम्प्लिशनच्या फेजमध्ये पोहोचलेला आहे. या एक्सप्रेस वेमुळं मुंबई ते दिल्ली याच्या दरम्यानचं अंतर जे आहे ते 12 ते 13 तासांपर्यंत येणार आहे, जे अंतर आज 24 तासांचं आहे, राईट. सो निम्म्याला निम्मा अंतर तिथं कट होणार आहे. आणि हा भारतातला सगळ्यात ॲडव्हान्स रस्ता असणार आहे, टेक्नॉलॉजी म्हणा सगळ्याच गोष्टींसाठी. आत्ता सध्या समृद्धी हायवे नो डाऊट आहे, पण हा त्याच्यापेक्षा पुढचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही गोष्ट लक्षात घ्या, राईट. अंतराचा जर विचार केला तर एकूण अंतर 1,380 किलोमीटरचं आहे, ओके. आणि प्रोजेक्ट कॉस्टचा विचार केला तर 98,233 कोटी किंवा 1,00,000 कोटींपर्यंत जाईल. 1,00,000 कोटींचा प्रोजेक्ट असं ते लक्षात ठेवा. हा कोणत्या कोणत्या राज्यांमधून जातो याचा विचार आपल्याला करावा लागेल, राईट. दिल्ली मुंबई, सो राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमधून तो गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 120 किलोमीटरचा हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आपल्याला सांगता येईल. ओके, बाकीच्या गोष्टी वाचून घ्या. गरजेचं एवढंच आहे, महाराष्ट्रामध्ये 120 किलोमीटर लांबी आहे. एकूण लांबी 1,380 किलोमीटर आहे. कोणत्या कोणत्या राज्यांमधून जातो, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा. प्रोजेक्ट कॉस्ट 98,233 किंवा 1,00,000 कोटी असं लक्षात ठेवा. लक्षात राहायला सोपं जाईल, समजतंय. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. कोकण रेल्वे. कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना 19 जुलै 1990 साली झाली. महामंडळातील भागीदार राज्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. कोकण रेल्वे रोहा महाराष्ट्र ते मंगळूर कर्नाटक यांच्या दरम्यान तयार केलेली आपल्याला दिसते. दुसरी महत्वाची गोष्ट, या कोकण रेल्वेवर सर्वात मोठा बोगदा जो आहे तो 6.5 किलोमीटरचा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे या ठिकाणी, त्याला करबुडेचा बोगदा आपण म्हणतो, आणि सर्वात मोठा पूल जो आहे तो पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, पानवळ या ठिकाणी हा पूल आहे. 64 मीटर उंचीचा पूल आपल्याला सांगता येईल. कोकण रेल्वेची एवढी वैशिष्ट्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो महाराष्ट्रातील पर्यटन, ठीक आहे, थंड हवेचे ठिकाणी, महत्वाची थंड हवेची ठिकाणं बघा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा आहे, औरंगाबादमध्ये म्हैसमाळ आहे, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पाल आहे, अमरावतीमध्ये चिखलदरा, नागपुरामध्ये रामटेक, ही चार नावं विसरू नका. ओके, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर, राजमाची आणि खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे, कोल्हापुरामध्ये पन्हाळा, गगनबावडा, सिंधुदुर्गामध्ये आंबोली आणि रत्नागिरीमधलं माचाळ. माचाळ एक लक्षात ठेवा बरं का, माचाळ जरा गडबड करेल. ठीक आहे, रायगडामध्ये माथेरान, कणकेश्वर आपल्याला सांगता येईल, आणि पालघरमध्ये जव्हार सूर्यमाळा आहे, आणि वर नंदुरबारमध्ये तोरणमाळ, ही थंड हवेची ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसतात. साधा प्रश्न विचारला जाईल, गाळलेल्या जागा किंवा जोड्या लावा. ओके, पुढे जाऊयात महाराष्ट्रातील धबधबे. आता धबधबे वगैरे बघून घ्या. ओके, लोकसंख्येविषयी एकच ट्रिक आहे, लोकसंख्येमध्ये बाकीचं ते पर्यटन एकदा वाचून घ्या, ते सांगत काय, ते काय वाचून काय दाखवणार मी तुम्हाला, राईट, एकदा बघून घ्या ते सगळं त्या स्लाइड्स मध्ये दिलेलं आहे. लोकसंख्येविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे जेवढे इंडेक्सेस लोकसंख्येचे आहेत त्याचे पहिले पाच शेवटचे पाच तोंडपाठ करून टाकायचे, इथूनच अभ्यासाला सुरुवात करा, राईट. सो पहिला इंडेक्स जो आहे तो लोकसंख्येचा आहे, ऍक्च्युअलमध्ये पॉप्युलेशन किती आहे. पहिले पाच जिल्हे आपल्याला बघावे लागतील महाराष्ट्रातले. महाराष्ट्रातली एकूण लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार 11,23,00,000 आपल्याला सांगता येते. ओके, हा 11,23,00,000 आकडा लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधले पहिले पाच जिल्हे, सर्वात जास्त लोकसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यानंतर मुंबई उपनगर, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक आणि नागपूर. सर्वात कमी लोकसंख्या जी आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग हे नाव लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये गडबड होईल, सगळ्यात कमी सिंधुदुर्गामध्ये आहे, त्याच्यानंतर गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा, राईट. पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे दशवार्षिक वाढीचा. पहिले पाच जिल्हे, ठाण्यामध्ये सर्वात जास्त दशवार्षिक वाढ आपल्याला दिसून येते, पुढे पुणे आहे, औरंगाबाद, नंदुरबार आणि नाशिक. सर्वात कमी दशवार्षिक वाढ मायनसमध्येच दिसते आपल्याला, मुंबई शहर, राईट, म्हणजे मुंबई शहराची लोकसंख्या कमी झालेली आहे, दशवार्षिक वाढ कमी आहे इथं. ओके, सर्वात कमी मुंबई शहर, मग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा, हे पाच जिल्हे आपल्याला सांगता येतील. पुढे लोकसंख्या घनता, सर्वाधिक घनता जी आहे ती मुंबई उपनगरमध्ये आपल्याला दिसते, मग मुंबई शहरमध्ये आहे, त्याच्यानंतर ठाणे, पुणे आणि कोल्हापूर, राईट. सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा जिल्हा विसरू नका, याच्यावर प्रश्न ते विचारतात. सर्वात कमी गडचिरोलीमध्ये आहे, 74, नंतर सिंधुदुर्ग आहे, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ, ठीक आहे. हा गडचिरोली जिल्हा सर्वात कमी घनतेचा आहे तो विसरू नका, याच्यावर प्रश्न ते विचारतात. पुढचा इंडेक्स जो आहे तो साक्षरतेचा आहे, सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगरमध्ये दिसते, त्याच्यानंतर मुंबई शहरमध्ये दिसते, नागपूर, अकोला, अमरावती. सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा विसरू नका, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे. ओके, शहरीकरण साहजिक आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये शहरीकरण जास्त आहे, त्याच्यानंतर ठाणे जिल्हा आहे, त्याच्यानंतर नागपूर आणि नंतर पुणे. या पुण्यामध्ये नागपुरामध्ये गडबड करचल, बरोबर. पुण्यापेक्षा जास्त शहरीकरण नागपूर जिल्ह्यामध्ये सांगता येतं, सर्वात कमी शहरीकरण बट ऑब्व्हियस आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणार, ठीक आहे. अशा रीतीने महाराष्ट्राचा भूगोलाचा धावता आढावा आपण घेतलेला आहे. स्लाईड्समध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे क्लिअर होतील, जेवढं जास्त शक्य आहे तेवढं डिस्कशन घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुमच्या बाजूने काही प्रश्न असतील तर विचारा, आपल्या बाजूने मॅरेथॉन इथं मी कंक्लूड करत आहे. येस, कुणाला काय अडचणी आहेत? अजून एकदा सांगतो, या सगळ्या ज्या नोट्स आहेत ई भूगोल नावाच्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेल्या आहेत, तिथं जावा, सर्चमध्ये ई भूगोल टाईप करा. ओके, कोणताही स्पेस वगैरे देऊ नका, पहिलं ई भूगोल नावाचं एकच चॅनल आहे, जावा, डाउनलोड करा, राईट, प्रिंटआउट मारा आणि अभ्यास चालू करा.
नदीजोड प्रकल्प काय आहे? नदीजोड प्रकल्प सध्या मेनस्ट्रीम मध्ये नाहीये, त्याच्यावर प्रश्न शक्यता कमी आहे विचारण्याची. ज्या नद्यांमध्ये जास्त पाणी आहे ते पाणी कमी पाणी असलेल्या नद्यांमध्ये आपल्याला आणायचं आहे. तो एक वेगळा मुद्दा ठरतो, एक तास दीड तासाचा विषय तो आहे. राईट, महाराष्ट्रामध्ये सध्या मेनस्ट्रीममध्ये हा टॉपिक नाहीये, त्यामुळे नदीजोडच्या मागं आत्ता सध्या पळू नका. प्रिलियम्सला तरी मेन्समध्ये मे बी एखादा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल कसे करावे? प्राकृतिक भूगोल हा विषय आपल्या राज्यसेवेसाठी आहे, आपलं हे कंबाईनसाठीचं लेक्चर आहे. राईट, सो राज्यसेवेच्या आधी प्राकृतिक भूगोलाविषयी पण आपला प्रयत्न असेल एक मॅरेथॉन आणायचा, खूप दिवसाचं पेंडिंग आहे. अरे ते मॅरेथॉन आपण राज्यसेवेच्या आधी आणण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर केन बेटवा, भीमा कृष्णा, केन बेटवा प्रकल्प दोन नद्यांना जोडतो. गंगा नदीच्या उपनद्या आहेत केन आणि बेटवा, ठीक आहे. एमपीच्या वर चंबळच्या आजूबाजूला या दोन केन बेटवा दोन उपनद्या दोन नद्या आहेत. राईट, यांना जोडण्याचं काम तिथं केलेलं आहे. चंबळचं खोऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. राईट, सो तिथं पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी हा केन बेटवा प्रकल्प सांगता येईल. आणि कुणोपालमपूर नावाचं एक अभयारण्य सुद्धा तिथं आहे बघा. राईट, या कुणोपालमपूर सुद्धा चर्चेमध्ये होतं. चर्चेमध्ये असण्याचं कारण भारतामध्ये चित्त्याचं इंट्रोडक्शन तिथं झालेलं आहे, एवढंच लक्षात ठेवा. राईट, भीमाकृष्णाचं अजून तरी काही चर्चा नाही आहे. प्रयत्न चालू आहेत भीमाकृष्णाविषयीचे, पण अजून मेनस्ट्रीमला तो मुद्दा आलेला नाही आहे. एवढंच करावं का? नोट्समध्ये जे दिलेलं आहे तेवढं वाचून घ्या, बाकीचं वाचायला तुमच्याकडे आता तेवढा वेळ शिल्लक नाही आहे. ठीक आहे, इंडिया पॉप्युलेशनची गरज आहे का करायची? जे तुम्हाला सांगितलं की पहिले पाच शेवटचे पाच जिथं आपण हे जे बघितले तेच तिथं पण करा. त्याच्यानंतर सर बीचेस सांगा ना, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. बीचेसमध्ये शेवटच्या दोन जिल्ह्यांमधले बीचेस फक्त बघून घ्या, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, जे प्रॉपर सुंदर आहेत, जिथं टुरिझम ॲक्च्युअलमध्ये चांगलं डेव्हलप करता येईल आपल्याला. सो त्या सिंधुदुर्गामधलेच बघा, रत्नागिरीसुद्धा बघू नका. सिंधुदुर्गामधले बीचेस फक्त वाचून घ्या, तेवढेच पाठ करा, दुसरं काय करू नका. त्याच्यानंतर इंडियन ज्योग्राफी कम्प्लीट झालं का आपले? तर इंडियन ज्योग्राफी आपण काल केलं ना. महाराष्ट्रातील पूर्ण सांगा ना, त्यांचा क्रम लक्षात राहत नाही. गुगलवर सर्च, आपलं युट्यूबला सर्च करा, बरेच लोक आहेत त्यांनी आपल्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. जी ट्रिक तुम्हाला आवडेल ती, मी पर्सनली ट्रिक्सच्या विरोधातला माणूस आहे. राईट, पण युट्यूबवर जावा, ट्रिक्स बऱ्याच त्यांनी सांगितलेल्या आहेत, जे तुम्हाला आवडेल ते ट्रिक तिथं वापरा. ओके, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सिंधुदुर्गामधले प्रॉपरली करा. ब्लू फ्लॅगवर प्रश्न येऊ शकतो, करंटमध्ये चर्चेमध्ये आहे. सो ब्लू फ्लॅगवर प्रश्न येऊ शकतो, एवढं एक बीच फक्त बघून या ब्लू फ्लॅगवाला. बाकी अजून काय कोणाला अडचण? ट्रिक्सच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दोन गोष्टींच्याच ट्रिक्स बघून घ्या. सगळं करायला गेला तर तुम्हाला कोणतंच आठवणार नाही, पेपरमध्ये गडबड होईल आणि मी आठवेल तुम्हाला. राईट, तर ज्याच्यामध्ये अडचण आहे एवढ्याच एक दोन बाबतींची ट्रिक फक्त महाराष्ट्राच्या भूगोलासाठी करा. ओके, एवढंच सांगेल मी काय असे ट्रिक्स बनवलेले नाही आहेत. मी आपलं तोंडपाठ करायचं, रट्टा मारायचं काम करतो. ज्या गोष्टी रट्टा मारायच्या तिथं मी रट्टा मारण्याचंच काम करतो, एवढंच आहे. सो माझ्या बाजूने तिथं ट्रिक एखादी तुम्हाला सांगणं थोडंसं अवघड जाईल. त्याच्यामुळे मी ते पोळण्यांचा प्रश्न जो आहे ते म्हणतो की युट्यूबवर अजून एखाद्या बरेचसे युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं सांगतील एखादी ट्रिक, ती ट्रिक तुम्ही करू शकता. ओके, आणि सिंधुदुर्गामधले व्यवस्थित करून ठेवा. चालेल, या गुड नोटवर आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करूयात. उद्या नवीन विषय, उद्या इकॉनॉमिक्सची चर्चा होणार आहे, दुसऱ्या फॅकल्टी असतील. ओके, चांगल्या फॅकल्टी आहेत, जसा मला रिस्पॉन्स दिला तसाच त्यांना पण रिस्पॉन्स द्या. ओके, तुमचा पण फायदा होईल. या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करतो. जय महाराष्ट्र.